I am recording on this computer because this is the paid version, so I have that facility to go directly on YouTube live from Zoom. Okay, so it is Okay, automatically sir. recording there. And one more important point, the topic which we are interested today in is just to create this GIF image. This is just the basic and the preliminary or primary step which you all need to submit till tomorrow 6 o'clock. Okay, as a homework. Now, already I have shown you, but in order to create your curiosity, I will just show you the GIF image, okay, slide after slide. But we have not to play like this, but I will show you by sharing your screen. I will just send after creating this on your laptop. Okay, please raise your hand. Whoever are attending this session on laptop, please raise your hand. Asha Lokani Hath Varkara. कि जे काय करत आहेत. ओके ओके फाइन, आई एम जस्ट स्टार्टिंग द रेकॉर्डिंग. यस, इट इज रेकॉर्डिंग चालू आहे ना. रेकॉर्डिंग चालू आहे, चालू आहे ना रेकॉर्डिंग. हाँ चलो सर. ओके हाँ, नीलिमा कदम मॅडम वगैरे, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तर तुम्हालाच मी दाखवणार आहे लाईव्ह मध्ये की कशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, या गिफ इमेज तुमची क्रिएट करू शकता, कारण हा एक खूप महत्त्वाचा असा सेशन आहे. ठीक आहे, ज्यामध्ये तुम्ही जसं ट्रिगर मध्ये खूप काही करू शकता, तसं गिफ इमेज एक नवीन कॉन्सेप्ट पीपीटी मध्ये कसं तयार करू शकता ते मी तुम्हाला शिकवतोय. आणि प्लस तुम्हाला अकॅडमिकसाठी ते वापरायचंय. सध्या मी तुम्हाला एक सांगतोय की सध्या ऍडमिशनचा काळ चालू आहे शाळेच्या, तर स्कूल चले हम चं आपण एक गिफ इमेज बनवतोय. ओके, त्याचा वापर गेमिंग साठी सुद्धा आपल्याला करायचं, गेमिंगचा व्हिडिओ तयार करण्यासाठी सुद्धा करायचा आहे. बरेच जण इथं लॅपटॉप वरती ते सेशन अटेंड करत आहेत, चांगली गोष्ट आहे. आता पहा, जरी लॅपटॉप वरती तुम्ही सेशन अटेंड करत असलं तरी सेशन कडे अगोदर लक्ष द्या, म्हणजे जेणेकरून ऍक्च्युली यू विल गेट टू नो, मीन्स यू हॅव नॉट टू डी फोकस युअर सेल्फ. ओके, जस्ट फोकस ऑन व्हॉट एव्हर आय एम टेलिंग टू यू. आय एम जस्ट टेलिंग यू इन अ व्हेरी ब्रीफ अँड क्रिस्प मॅनर. ओके, जर आपल्याला लवकर संपवायचं असेल तर मला अशा पद्धतीनं थोडंसं घ्यावं लागणार आहे. आता पहा, मी तुम्हाला एक पिक्चर घ्यायचंय आपल्याला. सपोज द गिफ इमेज जी तुम्हाला मी इथे दाखवलेली आहे, असा एक पिक्चर जो आहे ना तो तुम्ही क्रिएट करू शकता. बट हिअर आय विल शो यू वन कॉपीराइट फ्री पिक्चर असा तुम्हाला कसा कलेक्ट करायचा आहे. ओके, तर त्यासाठी जस्ट आय विल शेअर दिस लिंक टू यू ऑन ग्रुप आफ्टर फिनिशिंग दिस सेशन. ओके, जस्ट कॉपी इट अप हियर अँड जस्ट पेस्ट ऑन युअर गुगल क्रोम और एनी काइंड ऑफ ब्राउजर, द ब्राउजर विच यू आर कम्फर्टेबल इन. ओके, सो आय एम जस्ट, आता सपोज, ओके सर, मी इथं काय टाकतो या ब्राउजर वरती, वेब ऍड्रेस वरती freepik.com. आता काही जणांनी मी अगोदरही सांगितलेलं असेल freepik.com, तर हे सगळे इमेज एकत्र आहेत, ही एक पिक्चरच आहे. ओके, आर यू एबल टू सी माय स्क्रीन? freepik.com दिसतंय तर तुम्हाला? यस सर. ओके, आता पहा, मी याला डाउनलोड करणार आहे, कारण याला जर मी इथं थोडंसं पुढे दाखवलं तुम्हाला तर ते त्याचे वॉटर मार्क्स किंवा त्याचं जे इथं दिसतंय बघा वॉटर मार्क, तुम्हाला जर मी थोडंसं अजून वाढवून दाखवलं, देन यू कॅन सी द ब्लरनेस इज देअर, ब्लर आहे थोडीशी इमेज. आणि हे फ्री पिकचं इथं दिसतंय का तुम्हाला वॉटर मार्क? दिसतोय तर PIK दिसतंय इथं. ओके, दिसतंय सर. तर हे आपल्याला घालवायचं आहे. तर तुम्हाला लॉग इन जर तुम्ही केलेलं असेल तर ते एक 10 इमेजेस तुम्हाला फ्री देतं, आणि खूप छान छान इमेजेस यामध्ये आहेत. दुसऱ्या दाखवतो तुम्हाला इमेजेस. आता हे फोटोज आणि कॉपीराइट फ्री आहे, कारण फ्री पिकच आहे. हे बघा, बॅकग्राऊंड सिलेक्ट करण्यासाठी असे आपण एक घेतो बघा, काही असे डार्क किंवा हिस्टॉरिकल. ओके, हे पहा अशा पद्धतीने याला जर तुम्ही थोडंसं मोठं केलं तर हे असा वॉटरमार्क वगैरे दिसेल. बट तुम्ही लॉग इन करून जर डाउनलोड केलं तर ते डाउनलोड सुद्धा होतं. ठीक आहे, आता यामध्ये भरपूर असे तुम्हाला बॅकग्राऊंड इमेजेस वगैरे दिसतीलच, त्याचा तुम्ही वापर करा. तुम्हाला अजून दोन तीन वेबसाईट मागच्या बेसला भी सांगितले होते, आता मी सांगणार आहे. वेक्टर्स वगैरे तुम्ही चांगले यातून घेऊ शकता, PSD इमेजेस घेऊ शकता वगैरे वगैरे वगैरे. ओके, आता आपल्याला जायचं आहे त्याच लिंकला, आयकॉन्स वगैरे. आता इथं पेस्ट करतो मी अगेन जी लिंक मी तुम्हाला शेअर करणार ग्रुपला. आता हे तुम्ही जर ज्यावेळेस इथं डाउनलोड बटन दिसतं बघा इथं राईट साईडला, त्याच्यावर माझा मी कर्सर इथं मूव करतोय, तर याला डाउनलोडला क्लिक केल्यानंतर इथं ग्रो प्रीमियम किंवा इथं काय म्हणतंय ते, इथं बघा एवढे सगळे रिसोर्सेस तुम्हाला 7.50 युरो आहे ना हे पर मंथला मिळतात.
ओके आणि इथे काय आहे फ्री डाउनलोड आहे पण ऍट्रिब्युशन रिक्वायर्ड आहे तुमच्या यूट्यूबच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही यांना हे कॉपी करायचं त्यांना क्रेडिट्स द्यायचे आहेत राईट ज्यांना क्रेडिट्स द्यायचे नाही त्यांनी 2 तास जागून काय करायचं हे पिक्चर तयार करायचं हे तयार करता येतं आपल्याला पॉवर पॉइंट मध्ये ओके आता पहा याला इथे कट करतो मी आता डाउनलोड ला तुम्ही फ्री डाउनलोड तर करायचं आहे बट तुमची इमेज ध्यानात ठेवा कोणती असणार आहे माहिती आहे का ईपीएस फॉर्मॅट मध्ये असणार आहे डॉट ईपीएस फॉर्मॅट आता हा डॉट ईपीएस फॉर्मॅट कशासाठी असतो आता फोटोशॉपिंग वगैरे करताना याचा तुम्ही वापर करता बट आपल्याला याला काय करायचं आहे कन्वर्ट करायचं आहे एस व्ही जी मध्ये करायचं आहे तर अगोदर डाउनलोड करून घेऊया आपण सपोज आय एम डाउनलोडिंग हिअर फ्री ऑफ कॉस्ट इथं सपोज आणि इथं फ्लॅट कॅरेक्टर नावाचं अॅनिमेशन ची एक झिप फाईल आलेली आहे ओके आता याला काय करतो मी क्लिक करतो आणि शो इन फोल्डर करतो ठीक आहे तर माझ्या हे डाउनलोड्स मध्ये गेलेलं असेल आता सी हिअर हे डाउनलोड्स आहे ठीक आहे तर डाउनलोड मध्ये इथं फ्लॅट कॅरेक्टर अॅनिमेशन फ्रेम्स म्हणून असं एक ऑप्शन दिसेल ठीक आहे तर याला मी इथं काय करणार डबल क्लिक करणार आणि डबल क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट करून घेणार आहे माझ्या डेस्कटॉपला आणि ही जेपीजी इमेज आहे बघा आणि इथं ईपीएस इमेज आता ही ईपीएस इमेज आपल्याला लागणार आहे आता ही ईपीएस इमेज मी एक्स्ट्रॅक्ट करून घेणार ए आय बी नाही घ्यायचं ए आय सुद्धा नाही घ्यायचं जेपीजी सुद्धा नाही घ्यायचं ईपीएस घ्यायचं ठीक आहे आणि एक्स्ट्रॅक्ट टू करायचं अँड डेस्कटॉपला जाऊन ओके करायचं आणि सपोज ऑलरेडी आय हॅव डाउनलोडेड तर हे तर ते कुठं आलेलं असेल पाहूया आपण हे बघा हे ईपीएस आहे दिसतंय का तुम्हाला सगळ्यांना दिस वन हे आय फोर आहे का नाही आपला आय फोर त्याच्या आतमध्ये आणून ठेवलंय मी दिसतंय का ईपीएस हे बघा रेड मध्ये घेतलंय 53 17 02 ओके हे ओपन होणार नाही सध्या कोरल ड्रॉ मध्ये वगैरे ओपन होऊ शकतं ते आता ते सुद्धा आपण आता सध्या माझे जुने लॅपटॉप मध्ये मी ते माझे मटेरियल आहेत सगळे दुसरे जुने सॉफ्टवेअर आता पहा यामध्ये मी तुम्हाला जर दाखवलं डाउनलोड्स मध्ये काय होतं नेमकं तिथं बरं इथे काय होतं फ्लॅट कॅरेक्टर ओपन केल्यानंतर 53 17 302 होतं बरोबर आहे इथं काय आहे 53 17 302 म्हणजे हीच इमेज आहे तर ही इमेज ज्यावेळेस तुम्ही कॉपी कराल अशी कॉपी आणि पॉवर पॉइंट मध्ये इथं आपले ब्लँक स्लाइड आहे त्याच्यावरती काय केली मी पेस्ट केली सो इट इज टेकिंग टाइम एज वेल बट इट विल नॉट ओपन कारण सपोज मला दुसरी एक पॉवर पॉइंट मी इथे घेतो एस्केप करूया आपण कॅन्सल करण्यासाठी ऑपरेशन हे तुम्हाला दाखवण्यासाठी कारण ती इमेज यामध्ये ओपन होणार नाही ओके आणि ओपन करण्यासाठी जर तुम्ही हिता वापर केला इन्सर्ट आणि पिक्चर्स ते एक पिक्चर्स आहे ना पिक्चरचा फॉर्मॅट फक्त वेगळा आहे दिस डिवाइस मधून गेला दिस डिवाइस मधून डेस्कटॉप वरती गेला डेस्कटॉप वरती ठेवलंय ना तुम्ही ते तर ते दिसतंय का नाही आपण पाहूया यामध्ये हे पहा इथे दिसत सुद्धा नाही ते 53 302 वगैरे होतं ना काहीतरी हे बघा असं असं दिसेल ते असं आयकॉन दिसेल ओके त्यामुळे ती ओपन होणार नाही एच टी एम एल डॉक्युमेंट म्हणून ओपन होणार त्यामुळे त्याला कन्वर्ट कशामध्ये करायचं एस व्ही जी आणि एस व्ही जी मध्येच का करायचं ते मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस पॉवर पॉईंट मध्ये येईल त्यावेळेस तुम्हाला कळेल की एस व्ही जी मध्ये त्याला का घ्यायचं आहे ठीक आहे तर आता मी याला कन्वर्ट करण्यासाठी इथून सुद्धा जाऊ शकतो बघा इथं फ्री डाउनलोड म्हटलेलं आहे हाऊ टू एडिट इथं फ्री डाउनलोडला केलं मी क्लिक तर तिथं ऑलरेडी डाउनलोड झालेलं आहे असं आता तुम्ही हाऊ टू एडिट इथनं सुद्धा जाऊ शकता बघा हाऊ टू एडिट आहे इथं ओके आणि कोणती फाईल तुम्हाला कशी कन्वर्ट करायची आहे ते एडिट करून तुम्हाला जायचं आहे हे तुम्हाला माहिती कळेल इथनं त्याचा पेक्षा सोपा मार्ग मी तुम्हाला काय सांगेन ईपीएस टू एस व्ही जी फॉर्म करायचं काय करायचं एस व्ही जी कन्व्हर्टर ऑनलाईन ओके क्लाउड कन्वर्ट न करता येतं तुम्हाला
बट दुसरा एक कन्वर्टर आहे त्यापेक्षा सोपा, तो दाखवतो मी तुम्हाला. कन्वर्टियो, कन्वर्टियो. ओके, 5 स्टार्स आहेत त्याला पब्लिकचे, ठीक आहे, 4.6 जवळजवळ, म्हणजे 5 जवळजवळ ते पोहोचले. आता ईपीएस टू एस व्ही जी. ओके, आता ईपीएस आपली फाईल चूज करायची इथून, आणि ही ईपीएस फाईल तुम्ही कुठली घेणार आहात, इथं बघा ईपीएस फाईल, यामध्ये सगळ्या दुसऱ्या फाईल सुद्धा दिसतील. 53 काय होतं ते आपल्याला दिसेल इथं, एस व्ही जी आपलं ईपीएस, हे पहा 53 17 302, आणि याला ओपन करा. ओके, ती ईपीएस फाईल आलेली आहे, एस व्ही जी बी तयार झालेली आहे. ठीक आहे, आता कन्वर्ट आपण करूया याला. ही एस व्ही जी फाईल आपली कन्वर्ट व्हायला लागलेली आहे. ठीक आहे, आता ते कन्वर्ट झाल्यानंतर आपण डाउनलोड करणार आहे. एकच मिनिट, आता पी एन जी म्हणून हे आलेलं आहे, एस व्ही जी टू पी एन जी येतं, सॉरी आता इथं काय होतं, ईपीएस टू, इथं काय द्यायचंय तुम्हाला डॉक्युमेंट, इथं ईपीएस बघायचंय कुठं आहे इमेज मध्ये, नाही ईपीएस आपली आहे का नाही, ईपीएस दिसतंय का तुम्हाला, ईपीएस कोणाला येतं, इमेज मध्ये क्लिक करा, खाली या, ई एफ जी नो, एस व्ही जी मध्ये कन्वर्ट, एस व्ही जी टू पी एन जी कन्वर्ट करता बट नॉट ई पी एस. ठीक आहे, तर या इच्छावर न जाता आपण जाऊया जमजर डॉट कॉम. या सगळ्या थर्ड पार्टी ऍप्स आपल्याला तुम्हाला फ्री मध्ये करून देतील कन्वर्जन. ऍड फाईल्स, आणि हे बघा ई पी एस फाईल इथं आहे, याला ओपन केलं आणि एस व्ही जी मध्ये याला कन्वर्ट केलं आपण, कन्वर्ट नाव. ठीक आहे, आता कन्वर्जन चालू आहे, कन्वर्ट झाल्यानंतर डाउनलोड करून घ्या. पीएनजी नाही, पीएनजी मध्ये नाही झालं पाहिजे, ते कशामध्ये झालं पाहिजे, एस व्ही जी मध्ये झालं पाहिजे. ओके, डॉट एस व्ही जी आलं पाहिजे, ते का आलं पाहिजे ते तुम्हाला कळेल, त्याचं मॅजिक काय आहे ते. ओके, आता इथे काय करतो आपण, डाउनलोड, याचा आयकॉन आता मला मायक्रोसॉफ्ट एज चाललेला आहे, तर तुम्हाला जर वाटत असेल की पीपीटी मध्ये ओपन होणार नाही, तर ते होईल. आता मी तिथं तसंच ठेवतो, हे डाउनलोड्स मध्ये गेलेलं आहे, डाउनलोड्स मध्ये मी पॉवर पॉईंट ओपन करणार. सपोज माझं 5 नंबरचं पॉवर पॉईंट आहे ना, हे ब्लँक वाला आपलं, त्याच्यामध्ये इन्सर्ट मध्ये जाऊन मला काय घ्यायचं आहे, पिक्चर घ्यायचं आहे दिस डिवाइस मध्ये, ते डाउनलोड्स मधून घ्यायचंय मला, डाउनलोड्स, अँड लास्टला आलेला असेल इथं धिस वन, आणि इन्सर्ट करूया आपण. हे इन्सर्ट झाली, दिसते का सगळ्यांना इमेज, स्क्रीन शेअर आहे ना. ओके, आता हे जे आहे याला मी जर बारीक मोठं केलं तर ते एक पिक्चर आहे का अनेक पिक्चर आहेत सांगा मला, इज दिस वन और मोर, मोर म्हटलं, मोर कोणी म्हटलंय, काय नाव मॅडम, मॅडम ही एकच आहे, ही एक इमेज आहे, हे बघितलं का तुम्ही, एक इमेज आहे ही, बरोबर आहे, याला घेऊन आपण काही करू शकत नाही. वन और मोर कसे आहेत, कल्पना हेडे सुद्धा म्हटले मोर आहेत, चेतना मॅडम फक्त बरोबर आहेत, बरोबर आहे, एकच आहे. आता या एकला आपल्याला अनेक करायचं आहे, तर याला सिलेक्ट करायचं, आणि इथं ग्रुप दिसतंय बघा, ग्रुप, ग्राफिक टूल्स नावाचा ऑप्शन येतो इथं 1965 मध्ये, ठीक आहे, ग्राफिक टूल्स, त्याला ग्रुप्स मध्ये जायचं आणि अनग्रुप करायचं, याला असा एक मेसेज दाखवेल तो, दिस इज अन इम्पोर्टेड पिक्चर नॉट ए ग्रुप, डू यू वॉन्ट टू कन्वर्ट इट टू मायक्रोसॉफ्ट ऑफिस ड्रॉइंग ऑब्जेक्ट, तर काय म्हणायचं, येस म्हणायचं, येस म्हटलं तर आता हा शेप मध्ये कन्वर्ट झाला वेगवेगळे, धिस वन हे पहा, आता याला
एक शेप झाला, आता याला अनग्रुप करायचं, आपण फॉर्मॅट मध्ये जायचं आणि प्लस अनग्रुप करायचं याला. तर हे झालं अनग्रुप. फक्त पिक्चरच अनग्रुप झाले नाही तर एक एक शेप काढतो ना आपण. क्राफ्टिंग क्राफ्टिंग वाले आहेत का इथं हजर? माहित आहे ना आपण काढतो एक 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 परत जोडतो. येस येस. तर आता या प्रत्येकाला काय करायचं आपल्याला माहितीये का? अनग्रुप करायचं आहे आणि परत ग्रुप करायचं आहे. आता हा बॅकग्राऊंड आहे, हा जो बॅकग्राऊंड आहे का नाही, हा आता मला सेपरेट काढता येतोय बघा असा. ठीक आहे, आता याला मी कंट्रोल झेड करतो. हा सुद्धा जो बॅकग्राऊंड आहे का नाही, तो मला असा वेगळा काढता येतोय. ओके, हा सुद्धा जो बॅकग्राऊंड आहे का नाही, तो आपल्याला वेगळा काढता येतोय. पण असा काढायचा का आपल्याला? नो. तर आता याला मी कट करतो. आता याला सिम्पली याला सिलेक्ट करतो बॅकग्राऊंडला, याला सिलेक्ट करतो, 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 याला केलं, याला सिलेक्ट केलं, याला सिलेक्ट केलं, याला सिलेक्ट केलं, याला सिलेक्ट केलं आणि केलं मी इथं डिलीट. तर आता व्हाईट बॅकग्राऊंड त्याचा आलेला आहे. व्हाईट का आपण डिलीट केला? का तुम्ही पाठीमागे बॅकग्राऊंड वगैरे काय टाकला, सपोज फॉर्मॅट बॅकग्राऊंड तुम्ही काय केला, असं काही टाकला तरी ते तसं दिसेल. ओके, ते डायरेक्ट त्या बॅकग्राऊंडवर दिसेल. किंवा तुम्ही सपोज इथं केला ब्लॅक, ओके, तर ते क्लिअर त्यावरती ते दिसेल. आता सपोज मी आता व्हाईट करतो परत एकदा, म्हणजे आता चार पाचदा कंट्रोल झेड करतो, कंट्रोल झेड कंट्रोल झेड कंट्रोल झेड कंट्रोल झेड. तुम्ही म्हणाल की फक्त हा काढला तर चालणार नाही का, हा पांढराच आहे की? तर हा पांढरा नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही याला ब्लॅक कराल तर असं दिसेल. समजलं का आपण ते सुद्धा का काढतोय? याला सिलेक्ट केलं, याला सिलेक्ट केलं, याला सिलेक्ट केलं, याला केलं, याला केलं. आता आपण सगळं, तुम्ही काय काय म्हणतील की सगळं का सिलेक्ट करताना एकत्र ते ओढून ड्रॅग करून, ते मग आतलं सुद्धा सिलेक्ट होईल, कळलं का नाही कळलं? त्यामुळं एवढंच करायचं आहे आणि डिलीट. आणि परत एकदा मी काय करतो, आता येतो व्हाईट बॅकग्राऊंड घेतो. ओके, तर आता हे फक्त शेप सिलेक्ट झालं ना, हे बघा हा शेप आहे एक, दिसला का शेप? ओके, दिस इज द शेप. एसव्हीजी ची कमाल आहे, तिथं एसव्हीजी इमेज घ्यायची आणि त्याच्याशी डील करत राहायचं. असं हा शेप कसा तयार करता येईल तुम्हाला हे लगेच सांगतील की हे आरामात तुम्ही तयार करू शकताय जुनी लोक. बघा हा बी शेप तयार करू शकताय रेक्टॅंगलनं, हा सुद्धा शेप तयार करू शकताय. बरोबर आहे, हा सुद्धा शेप, सगळे शेप तयार करू शकताय, राईट? आता मी करतो याला कंट्रोल झेड, राईट? आता आपल्याला काय करायचं माहितीये का, हे सगळे जे आहेत का नाही सगळे ग्रुप करून घ्यायचे. आता आपल्याला एक एक ग्रुप करून घ्यायचे. आता कंट्रोल जी करायचं याला, कंट्रोल जी करा किंवा ग्रुप करून घ्या. परत याला सिलेक्ट करा, परत काय करा, ग्रुप करा. ओके, परत याला काय करा, ग्रुप करा. परत याला काय करा, ग्रुप करा. करता येईल का हे तुम्हाला इथपर्यंत? येईल सर. येईल ना, ठीक आहे. आता पुढं काय करायचं आहे हे तुम्हाला मी सांगितलं, बट आपल्याला जो पळवायचं त्या स्लाइडच्या मध्ये मोठा करून पळवायचं आहे, परत मोठं करायचं नाही, या स्टेजला मोठं करायचं. हे पहा हा शेप आलेला आहे का नाही, तर या शेपला याला इथं थोडस बारीक करतो आणि याला, बरं हा ग्रुप मध्ये होता ना, अजून कंट्रोल झेड आणि अजून एक कंट्रोल झेड. ओके, आता मला पाहूमध्ये ही एक इमेज आहे का? येस, ही एक इमेज आहे आणि याला करायचा मोठा असा. एक कुणीतरी फोकस करा, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जण आहेत इथं. बरोबर आहे, आता दहा जण आहेत का नाही, ते एकाला एवढा मोठा करायचा की तो स्लाइडमध्ये असा दिसला पाहिजे तुम्हाला, स्लाइडमध्ये फुल. बघा शेवटवाला बघा, बरोबर आलाय का? स्लाइड दिसते का त्याच्या पाठीमागची कुणाला? आडवा मोबाईल धरून बघा, बरोबर मापात आलाय. थोडस वर, थोडस खाली, थोडं डिस्टन्स आहे, पण तो स्लाइड वर दिसतोय तुम्हाला. हो, बऱ्यापैकी. ओके, आता हिथं आणून सोडायचं याला आणि हिथं हिथन पुढे काय करायचं तुम्हाला, याला अनग्रुप करायचं आहे. ठीक आहे, आता याला फॉर्मॅट मध्ये जाऊन
फॉर्मॅट मध्ये जाऊन ग्रुप मध्ये जाऊन अनग्रुप करायचं. आता हे सगळे अनग्रुप झालेले आहेत, तर या स्टेजला काय करणार तुम्ही, हा बॅकग्राऊंड काढून टाकणार, हा भी बॅकग्राऊंड काढून टाकणार, हा भी काढणार. आता एकत्र सिलेक्ट करा आणि एकत्र डिलीट करून टाका. हा बॅकग्राऊंड आहे, हा सुद्धा बॅकग्राऊंड आहे, ओके. व्हाईट बॅकग्राऊंड काढून टाकायचे का आहेत हे तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे. जर आपली स्लाइड व्हाईट असेल म्हणून ते काय वाटत ना सध्या, बट आपल्याला याचा खूप मोठा वापर करायचा आहे. आज मी जे सांगणार आहे की नाही त्याला कुठं कुठं कसा कसा नेऊ शकतो ते तुमचं सगळं झाल्यावर कळेल तुम्हाला. पहा आता एका स्लाईडमध्ये दोनच बसलेत, बरोबर आहे. आता आपल्याला याला छोटं करायचं आहे या मोठ. आता ही इमेज सगळी ग्रुप करून घ्या, याला सिलेक्ट करून घ्या, कंट्रोल जी करा, ओके. याला सिलेक्ट करून घ्या, कंट्रोल जी करा, याला इथून असं सिलेक्ट करा, कंट्रोल जी. असं करता येईल का सिलेक्शन तुम्हाला, ड्रॅग करता येतं का असं सिलेक्शनला? आता ते त्याला तुम्ही काय करणार तर एक एक स्ट्रक्चर सिलेक्ट करत बसाल कंट्रोल न. आता इथं असं असं सिलेक्शन नाही होणार बरं का, बूट नाही त्याचा. आता इथं बघा, इथून असं इथं सिलेक्ट करायचं आहे, कंट्रोल जी. परत इथून असं सिलेक्ट करायचं आहे, कंट्रोल जी. परत इथून असं सिलेक्ट करायचं आहे, इथं बघा, इथून असं, ओके, कंट्रोल जी. परत इथून असं सिलेक्ट करा, कंट्रोल जी. इथून असं सिलेक्ट करा, कंट्रोल जी. इथून असं सिलेक्ट करा, कंट्रोल जी. ओके, कोणाचे काही प्रश्न आलेले आहेत का इथं? नाही, ठीक आहे. आता इथंपर्यंत आपण केलेलं आहे. आता हे एक वेगळी फ्रेम झालेली आहे, फर्स्ट फर्स्ट फ्रेम. आता हे किती जण आहेत? 1 2. आता हे मोठा सोडून बघा, 1 2 3 4 5 6 7 8. आता हे ग्राफिक खूप याला हार्ड चांगलं लागतं बरं का, तुमच्या लॅपटॉपला 2 GB किंवा 4 GB ग्राफिक असेल तर अजून थोडं प्रोसेसिंग फास्ट होईल. तर माझी 2 GB आहे ग्राफिक. ग्राफिक म्हणते मी, रॅम बी नाही म्हणत किंवा हार्ड डिस्क बी नाही म्हणत, ओके. धूम सर, मुद्दा कोणता चाललेला आहे आणि तुम्ही प्रश्न कोणता विचारताय? आपण तुम्हाला डाऊट्स मध्ये ज्यावेळेस जनरल डाऊट्स विचारणार आहोत त्यावेळेस तुम्हाला मिळणारच आहे ते 365, ओके. आता पहा, याला मला करायचा छोटा, कोणा एवढा करायचा, या पहिला एवढा करायचा आहे. आता नीट या रनिंग जो काही आपण कार्टून किंवा याला एक नाव देऊया आपण, पिंट्या नाव देऊया, पिंट्या, ओके. आता एकच पिंट्या आहे, एकाच पिंट्याला पळवायचं आपल्याला. आता पहिला वाला जो आहे ना तो शेवटच्या सारखा आहे बघा, त्यामुळे याला काय करायचं आहे, धिस वन घ्यायचा आहे शेवटी, पहिला वाला शेवटी घ्यायचा असा. बघा पिक्चर फास्ट जातं पण हे असं थोडस हळूहळू दिसत असेल तुम्हाला, बरोबर आहे. ग्राफिक आहे, ग्राफिक. आता हे जे दुसरं 2 नंबरचं जे आहे का नाही, तो इथं 1 नंबरला येणार आहे. हा जो आहे तो इथे येणार आहे आणि हा उडी मारतोय बघा, तो येणार आहे 3 नंबरला. हा येणार आहे 4 नंबरला, ठीक आहे. थोडस स्लाईडच्या रेषेत घ्या किंवा नका घ्या, आपण घेणारच आहे त्यांना, बरोबर. आणि हा कुठे घ्यायचा, किती नंबरला घ्यायचा, 5 नंबरला घ्यायचा. हा घेतला 5 नंबरला, त्यानंतर घ्यायचा आहे हा 6 नंबरला, ओके. हा एक एलिमेंट तुम्ही शिकला का नाही, परत नुसतं गिफ इमेज बनवत सुटणार आहे तुम्ही. कोणी लाईव्ह मध्ये प्रॅक्टिस करताय का? चॅट मध्ये येस म्हणा किंवा रेज करा हँड. लाईव्ह मध्ये कोणाची प्रॅक्टिस चालू आहे? नो, कोणाची चालू नाही. चांगली गोष्ट आहे मग. सर तुम्ही फोकस करायला सांगितली त्यामुळे आम्ही थांबवलं. त्यामुळेच मी, कारण ते काय होतं तिकडं प्रॉब्लेम क्रिएट होतो परत आणि परत तुम्हीच बोलता, ठीक आहे. आता इथं काय झालं, हे झालं इथं. परत इथं काय केलं शेवटी, काही इमेज ना व्हाईट बॅकग्राऊंड कसं काय राहिले सर? कुठं बॅकग्राऊंड नाही ते सर, स्लाईड आहे. स्लाईड आहे, दिस इज द स्लाईड. आता याला छोटे केले मी या स्लाईडला. हे बघा स्लाईड दिसली का, स्लाईड पॉवर पॉईंटची, ओके. फुल स्क्रीन मध्ये किती दिसतात बघा, 4 जण दिसतात. दिसली का स्लाईड? ओके सर. आता
थोडस याला वर करा. आता सिलेक्ट करताना बघा, सिलेक्ट करताना काय करायचं, त्याला सिलेक्ट करायचं आणि ही जी रेष आहे का नाही त्याला ठरायचा. तसे आतलं सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता थोडस, पण ते हा ठीक आहे ओके. आपल्याला ओव्हरऑल आता याला छोटा करायचा आहे आपल्याला एक नंबरला. हा स्टॅटिक इमेज आहे तर याला, कारण हा ऍक्शन मोशन मध्ये नाही, हा सगळे बाकीचे मोशन मध्ये किंवा ऍक्शन मध्ये आहेत, बरोबर आहे. आता याला काय करायचं, पिंट्याला याला छोटा करायचा, असा छोटा करतोय मी. कोणा एवढा करायचा आहे, हा या पहिला एवढा करायचा. तर या पहिल्याला थोडस पुढं आणा याला, एकच मिनिट हा, थोडस झूम मध्ये दाखवतो तुम्हाला, कारण हे इमेजेस ग्राफिक्स आहेत मला यासाठी, म्हणजे तुम्हाला माहित नाही तुमच्याकडे कसे कॉन्फिगरेशन आहेत, बट चालू शकतील चांगले. थोडा हा थंबनेल आहेत ना, हेकडे घेतो मी आणि पहिल्या वेळेला काय करतो थोडस पुढे घेतो. आता हा जो आहे ना तो येथे घेतो, दिसणार नाही तुम्हाला येताना, थोडस ड्रॅग केलं हे कमी जास्त होते का नाही, त्याला आपण त्याचा हात कसा झालाय बघा, जसं की तो हात एवढा सुद्धा मोठा होऊ शकतो तुमचा, हसायचं नाही पण तुम्ही स्वतःवरती, हत्यारोग झाल्यासारखा सुद्धा हात होऊ शकतो, पाय होऊ शकतो त्याचा एवढा मोठा, कारण ती SVG इमेज आहे. आता ही हे PNG नाही किंवा JPG नाहीये, चेंजेस न यायला ठीक आहे. आता हे बऱ्यापैकी त्याच्या बरोबरीने झालंय. आता पहिला दुसऱ्यामध्ये काय फरक आहे तो कोणी मला सांगेल का इथं. आता हे बघा पहिलावाला, पहिलावाला हिता आहे आणि दुसरा वाला पाठीमाग आहे त्याच्या, पहिल्याचा हात वरती दुसऱ्याचा खाली. नाही नाही हो ठीक आहे, ते तर आहेच, ते मी सांगितलं तुम्हाला, ते हा स्टॅटिक आहे आणि हा मोशन मध्ये आहे, पण आता त्याची साईज कमी केल्यामुळं काय चेंजेस झाले ते कोणी सांगेल का. हे बघा हे थोडेसे पुढे घेतो आता मी जरा, तुम्हाला थोडस त्या दोन्हीला ऑब्झर्व करून, त्या दोन्हीला ऑब्झर्व करून सांगता येईल मला काय चेंजेस आहेत पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये काय चेंजेस. त्याचा सिक्वेन्स बिघडवू नका आपण, हा याला जवळजवळ घ्या, लांब घ्या, परत आपण त्यांना एकत्र सेट करणारच आहोत. आता हे बघा हे दोन, हा जो आहे ना तो पुढे घेतो, ठीक आहे, आणि हा जो आहे ना तो वर घेतो इकडं. आता सांगा मला पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये काय फरक दिसतोय, साईज मध्ये काय फरक आहे का. कलर, कलर सर फेड आहे. नो नो नो, कलर इज नॉट, पायामध्ये फरक आहे सर, कलर काहीच फरक नाही कलर मध्ये, पायात फरक आहे, पायात, पायात फरक, पायात आणि कशात फरक आहे अजून, हँड्स अँड लेग्स, हँड्स अँड काय आहे, लेग्स मध्ये फरक आहे. आता त्याच्या हाताची साईज एवढंच याचा हात आला पाहिजे, यासाठी मी काय करणार आहे ते बघा. तुम्हाला दुसऱ्याच्या, दुसऱ्या बाबतीत सुद्धा करता येऊ शकतो, दुसऱ्या शेपच्या बाबतीत सुद्धा करता येऊ शकतंय ठीक आहे. आता हाईट सुद्धा आपण सेम केली जवळजवळ. आता याला मी सिलेक्ट करणार, याचा हाताची साईज किती, हा शेप आहे बरं का एक. सुकेश मेहता सर तुम्ही उत्तर देत आहात ना मला, तुमच्या आवाजावरून ओळखू शकतो मी आता, बरोबर आहे ना. हो हा, तर आवाज देत राहा म्हणजे ड्रायव्हर जागा राहतो. बरोबर आहे की नाही, आमची पण झोप उडते. बरोबर. आता हे बघा शेप कॉपी पेस्ट करायला लागेल सर, नाही नाही कॉपी पेस्ट, ब्रश, ब्रश अनग्रुप, नो ब्रश नाही, अनग्रुप नाही, कॉपी पेस्ट नाही. आता फॉर्मॅट मध्ये जायचं, याच्या राईट क्लिक करायचं या हाताला, ओके. तर शेप मध्ये आपण तेवढा शेप आपण सिलेक्ट केलाय आणि फॉर्मॅट शेप मध्ये जायचं, या गोष्टी खूप असं विचार करून केलेल्या सर. आता बघा आता जायचं याची जी विड्थ आहे की नाही, विड्थ 4.35 आहे या शेपची, बरोबर आहे. हे कॉपी करायची आहे तशी 435 कॉपी. काय म्हटलं सर, कोणाचा काय प्रश्न होता, एडिट पॉइंटला जायचं काय म्हटलं, काय 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 फॉर्मॅट मध्ये एडिट पॉइंट मध्ये सुद्धा करता येते ना.
फॉर्मॅट मध्ये एडिट पॉइंट्स मध्ये नाही करता येणार, करता येतं बट इथं बघा एडिट पॉइंट्स आहेत वगैरे, बट तुम्हाला सोपा मार्ग सांगतो ट्रिकचा, मी केलता एडिट शेपचा सुद्धा प्रयत्न, एडिट पॉइंटचा त्यांना सुद्धा करतो बट तुम्हाला करताना वेळ लागेल. तर इथं सोपा सांगतो मी तुम्हाला, इथं तुम्ही गेला याच्यामध्ये आणि इथं शे साईज त्याच्यामध्ये जायचंय तुम्हाला, याची साईज कुठं आहे बघायची आहे तुम्हाला, 12.17 आहे बरोबर आहे विड्थ. आता जी पहिलीची जी विड्थ होती ना तेवढी घ्यायची आहे तुम्हाला आणि इथं पेस्ट करायची. झाला बघा त्याचा एवढा हात, ठीक आहे. आता आता याला काय करायचं, धीस वन हा हात घ्यायचा इकडला. आता 4.35 आहे, आता कॉपी करायची काय गरज नाही, आपण कॉपी मध्येच आहे, आपण कशामध्ये आहे कॉपी मध्येच आहे. तर 12.17 पीटीजी आहे की नाही हे तर कंट्रोल व्ही करायचं आणि बाहेर क्लिक करायचं. झालं. आता हा जो पाय आहे त्या पायाचं बी तसंच करायचं, याला सिलेक्ट करा, 6.9 पीटी पॉइंट जे आहेत ते कॉपी करा आणि परत याला इथं ठेवा. आणि इथं काय करायचं आहे तुम्ही याची एकाची करणे सोपं पडेल का तुम्हाला, सगळ्याची करणं सोपं पडेल, ते पाय जरी तुम्हाला बऱ्यापैकी वाटत असेल. आता हे जी एस व्ही जी इमेज कार्टून इमेज अशीच असते, ठीक आहे. आता हा पाय सिलेक्ट करा आणि हा 6.9 पीटी आपण कॉपीमध्येच आहे तर याला सिलेक्ट करा आणि इथं 17.39 जागी काय करा ती अमाऊंट पेस्ट करा. आता झाले सेम सेम सगळं बरोबर आहे. आता यांना सेम अरेंज करायचंय आपल्याला आणि परत एकत्र घ्यायचं एकामेकावर ओव्हरलॅप. सर सर एक क्वेरी आहे, तुम्ही आता जो त्याचा एक एक हात सिलेक्ट केला ना तर त्याला तुम्ही अनग्रुप करून घेतलं पहिले? नाही केलं अनग्रुप, नाही हे अनग्रुप न करताही होऊ शकतो ना तो? हो, कंबाईन नाही करायचा फक्त. आता इथं फॉर्मॅट मध्ये जर तुम्ही गेला तिथं मर्ज शेप मध्ये कंबाईन ऑप्शन असतो बघा, त्यावेळेस तुम्हाला इंडिव्हिज्युअल शेप सिलेक्ट करता येत नाही. बट इवन इफ यू आर ग्रुपिंग सम ऑब्जेक्ट्स देन यू कॅन इंडिव्हिज्युअली सिलेक्ट ऑब्जेक्ट्स बाय सिलेक्टिव्हली प्रेसिंग दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट, ओके सर. समजलं तुम्हाला मी काय बोललो? ओके, येस सर. आता पहा हे हे जे सगळे आहेत का नाही आपल्याला एका समान रेषा, आता हे वर खाली झालेले आहेत का नाही असे, बरोबर आहे. आता याला आपल्याला एक आखायची आहे ग्रिड लाईन्स, याला राईट क्लिक करायचं अँड फॉर्मॅट बॅकग्राऊंड मध्ये जाऊन काय करायचं, सॉरी फॉर्मॅट बॅकग्राऊंडला जायचंच नाही, ग्रीड लाईन्सला जायचं, ग्रीड आणि गाईड्सला. आणि इथं हॉरिझॉन्टल घ्यायची फक्त एकच हॉरिझॉन्टल, ती येताना येईलच. ओके, एकच आली हॉरिझॉन्टल बरोबर आहे. आता ही हॉरिझॉन्टल लाईन काय करायची आहे, खाली ओढायची अशी बरोबर आहे आणि सोडायची. इथं एवढा साईज घेतली आपण. आता हे जो पहिला जो आहे पहिला वाला तो थोडासा एक एक कट करतो याला मी, तो आपल्याला नंतर लागणार आहे परत. आता याला काय काय करणार आहे बघा पुढच्या 6 दिवसामध्ये आपण. आता एका दिवसात तुम्हाला जो होमवर्क दिलाय का नाही तो एका दिवसात करून आणा उद्या, मी ज्या स्टेज पर्यंत तुम्हाला आणून सोडतोय त्या स्टेज पर्यंत तुम्हाला जसं वेबसाईटचं केलं का नाही काल तुम्ही तसं इथं करायचं. ओके, पहिल्याला याला ठेवायचं. आता इथं 10 आहेत, किती आहेत राहिलेले आता मोजा, किती आहेत 10 आहेत बरोबर आहे. तो पहिल्याचा जो होता का नाही तो आपण बाजूलाच ठेवलाय, तो नंतर लागणार आहे आपल्याला महत्वाच्या कामासाठी. आता या पहिल्याचा जो आहे तो थोडासा झूम करतो जर तुम्हाला कोणाला प्रॉब्लेम असेल तर. आता दिसतंय का आता रेश आणि पाय हेच महत्वाचे आहेत आपल्याला सध्या. सॉरी आता इथपर्यंतच घ्यायचं याला आणि याला इकडं ओढतो जरा थोडस एक नंबर वाल्याकडं. दिसतंय का आता तुम्हाला, सांगा लाईन आणि पाय दिसतायत का? हा, तर याला घेतो मी आणि याला या लाईन वरती ठेवतो आज. ओके, बराबर झालं. थोडस खाली वर होईल बर का तुमच्याकडून, पण त्याला थोडस डील करायचं त्याच्याशी. हे बघा बरोबर थोडस अजून खाली घ्यायचं. आता याला सिलेक्ट करा, याला सुद्धा ओ माय गॉड याला सुद्धा काय करायचं, या लाईन वर ठेवायचं. ओके, याला सुद्धा सिलेक्ट करायचं आणि लाईन वरती ठेवायचं. स्पेअर मी अ बीट ऍक्च्युली बिकॉज आय हॅव एडिटेड लॉट ऑफ थिंग्स इन ऑन दिस लॅपटॉप. ओके, आता ओके फाईन. आता एक दोन झालं का हे, आता याला इथनं उडी मारणार आहे थोडीशी अशी.
उडी मारणार आहे का नाही, त्यासाठी अजून एक हॉरिझेंटल लाईन घ्यायची आपल्याला, गाईड्स मध्ये जायचं, ऍड हॉरिझेंटल गाईड, वर आली का हॉरिझेंटल दिसते का तुम्हाला, रेस दिसते, हे घ्यायची आणि खाली ओढायची आणि इथपर्यंत ठेवायचं. आता याला थोडस अजून खाली घ्या, हे जे तिसरा आहे का नाही, तिसरा पहिल्या आणि दुसऱ्याला बॉटम लाईनला घ्यायचं आणि तिसऱ्याला वर घ्यायचं, थोडस खाली घ्या, त्याला स्ट्रेच करून घेऊ नका बरं का, ड्रॅग करूनच घ्या, नाही तर स्ट्रेच ना साईज कमी जास्त होईल. आता तिसऱ्याला घेतलं इथं, या चौथ्याला सुद्धा काय घ्यायचं, वरच घ्यायचं तिसऱ्या आणि चौथ्याला, ओके. परत पाचव्या सहाव्या आणि सातव्याला तुम्हाला खालच्या लाईनला घ्यायचं, कुठे घ्यायचं, खाली खाली, वन ते खूप खाली गेले, ओ माय गॉड हे तर आहेच आहे, डोंट मूव, इथं वर करायचं, नाही नाही ते पाय, पायाचा जो बॉटम आहे का नाही, कारण हे हे बघा पहिला आणि दुसरा त्याच्या लाईन इथे दिसलं पाहिजे, तर ते पळताना आहे ना भारी वाटत आणि परत एक म्हणजे युनिफॉर्म दिसत. खाली घ्या सर, कर्सर मी येऊ शकणार नाही का, तो कर्सरनच करतोय मी, ते तुम्हाला कीबोर्ड ने सुद्धा करता येते, कीबोर्ड ने, सॉरी सॉरी कीबोर्ड ने होऊ शकेल ना सर, ते भी वरच जाते तसं, हे बघा हे याला काय करायचं, हो हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात खाली झाले आणि परत सात आणि आठ, सॉरी म्हणजे आठ आणि नऊ हे परत काय करायचं आहे, खाली घ्यायचं आहे, खूप कमी येतं ते त्यामुळे मी करत नाही. तुमच्याकडे किती ग्राफिक आहे, कोणाकोणाकडे 4 GB आहे का कोणाकडे, याला वर घ्यायचं, कुठे समजेल, कुठे समजेल, ग्राफिक 4 GB आहे होय का, मी तर सर ऍपल आहे तुमचा, हा अरे बापरे, म्हणजे तुम्ही ऑफिस 365 बसलं का त्यात मायक्रोसॉफ्टचं, मी विंडो पण घेतलंय त्याच्यात, हा हा बरोबर बरोबर. आता हा दहाव्याचा जो आहे ना, दहाव्याचा तो खाली घ्यायचा, खाली लॉजिकचा भाग आहे सगळा यात, ठीक आहे. आता याला करायचं पाठीमाग, ओके. तर आता हे एका रेषेत आलेले आहेत, आता या सगळ्यांना काय करायचं माहितीये का, सिलेक्ट करायचं, ओके, आणि फॉर्मॅट मध्ये जायचं, कशामध्ये जायचं, परत अलाइन मध्ये जायचं, अलाइन सेंटरला ना जायचं बरं का, मिडलला जायचं, कशाला जायचं, अलाइन कशाला जायचं, अलाइन मिडल मिडल आणि सिलेक्ट करायचं आणि अलाइन सेंटरला, परत आता हे एकमेकावर ओव्हरलॅप होतील, ओके. आता एकच मिनिट हा, मला पहिल्या वेळेस मी काय केलं, याच पोझिशनला ठेवायचं, अलाइन मिडल सेंटर करायचं, अलाइन सेंटर करायचं आपल्याला, एकमेकावर ओव्हरलॅप करायचं, म्हणजे वर खाली जे केलं ते आहे तसं राहिलेलं आहे, ओके. अलाइन मिडल करूच नका, कारण ते आपण जे एवढं वर खाली घेतलेलं होतं का नाही ते बरोबर ते मिडलला एक समान येऊन जाईल. तर ही जी आहे ना आता पळवायची आपल्याला इमेज, बरोबर आहे. ज्या वेळेस तुम्ही आता याला काय कराल, फुल स्क्रीन कराल आणि गिफ इमेज मध्ये कन्वर्ट कराल, गिफ इमेज, ठीक आहे, तर त्यावेळेला ते काय होणार आहे, सगळे एकत्रित प्ले होणार आहेत. आता हे एका 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 याच्यावरती ठेवून तुम्हाला ते पळवायचे. हे तर बघा, यामध्ये जे माझं ही तर इमेज मी काढलेली होती, ठीक आहे, तर या वेगवेगळ्या स्लाइडवरती तुम्हाला घ्यायचं आहे, बट त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, ॲनिमेशन पेन मध्ये हे पहा, फर्स्ट आहे, सेकंड आहे, थर्ड आहे, याला काय केलेलं आहे माहितीये का, अपियर डिसअपियर, अपियर डिसअपियर, अपियर डिसअपियर, अपियर डिसअपियर. तर ते कसं करायचं ते समजून घ्या. आता या स्टेज पर्यंत तुम्ही आला ना, असं स्ट्रक्चर दिसलं की तुमचं सगळं बरोबर आहे असं म्हणायचं, ओके. आणि याच्या पुढे तुम्हाला काय करायचं, याला
ॲनिमेट करायचं आहे. ॲनिमेट आता हा झाला तुमचा क्राफ्ट. कॅट, कॅटचा फुल फॉर्म माहिती आहे का कोणाला? CAT. कोणी सांगेल कॅटचा फुल फॉर्म काय आहे? क्राफ्ट ॲनिमेशन ट्रान्झिशन. व्हेरी गुड, येस. आता झाला आपला हा क्राफ्ट. एकदा चेक करायचं की ते एकामेकावर ओव्हरलॅप झालेले आहेत का नाही, त्याशिवाय ॲनिमेशनला जाऊ नका. एकदा चेक करा, परत कंट्रोल झेड करा आणि याला क्लिक करायचं आहे आता तुम्हाला. ओके, याला सिलेक्ट करा, परत ॲनिमेशनमध्ये जावा. ओके, आणि याला अगोदर डिसअपिअर करायचं आहे. डिसअपिअर करायचं. ओके, पहिले याला केला डिसअपिअर, तर ॲनिमेशन पेनमध्ये जातो. ओके, आणि इथं जो डिले आहे का नाही तो 0. असा एक ठेवायचा आहे तुम्हाला थोडासा, कारण थोडासा डिले व्हायला त्याला वेळ द्यायचा, म्हणजे डिसअपिअर व्हायला, कारण थोडा दिसला पाहिजे आणि परत तो असा काय झाला पाहिजे, डिले झाला पाहिजे. ठीक आहे, आणि इथं जे ऑन क्लिक आहे का नाही वर, ऑन क्लिक ते विथ प्रिव्हियस करायचं. काय करायचं? विथ प्रिव्हियस. आणि इथं बघा, एक एक सेकंड, सॉरी, एक सेकंडचा डिले द्यायचा त्याला. आता पुढं याला एकच द्यायचा इफेक्ट तुम्हाला. या पुढच्याला काय करायचं आहे, अपियरचा इफेक्ट अगोदर द्यायचा, अपियरचा. ओके, ॲनिमेशनमध्ये जायचं आणि अपियरचा इफेक्ट द्यायचा. ठीक आहे, हे अपियर होईल, ते डिसअपियर होतानाच हा अपियर झाला पाहिजे. तो डिसअपियर होताना काय झाला पाहिजे, हा अपियर झाला पाहिजे. तर काय करायचं आहे मला, विथ काय करणार आहे मी, इथं प्रिव्हियस करणार आहे. ठीक आहे, आता अपियर झाल्यानंतर, नंतर म्हणतो मी, अपियर नंतर, त्याच वेळेस नाही, अपियर नंतर डिसअपियर झाला पाहिजे हा. तर त्याला मी काय करणार आहे, आता याचा जो डिले आहे का नाही तो मी काढून टाकतो. याचा जो डिले आहे तो 0, म्हणजे आता ते का एका एक का आलंय तिथं, कारण विथ प्रिव्हियस असल्यामुळं. बरोबर आहे, याला करायचं आफ्टर प्रिव्हियस. 2 नंबरला काय करायचं, आफ्टर प्रिव्हियस. बरोबर आहे, आणि परत याला ऍड ॲनिमेशन करायचं. काय करायचं, ऍड ॲनिमेशन. आणि परत त्याला करायचं डिसअपिअर करायचं, डिसअपिअर. आणि हे इथं काय झालं, आफ्टर प्रिव्हियस, आणि याला करायचंय विथ प्रिव्हियस. ओके, आता पहा, हे ज्या वेळेस अपियर होते त्याच वेळेस हे डिसअपिअर होते. आता हा जो इफेक्ट आहे का नाही तो तुम्हाला द्यायचा आहे सगळ्याला तसा सेम, फक्त तिसऱ्या नंबर याला डिले, फक्त याला बी डिले द्यायचा आहे तुम्हाला एक सेकंदाचा. ओके, याला बी काय दिलता तुम्ही, डिले एक सेकंदाचा दिलेला आहे. तर हा जो इफेक्ट आहे का ना, 2 नंबरला जे जे दिलेले आहे तुम्ही, ते तुम्ही काय करायचं, ॲनिमेशन पेंटर करायचं. याला दिला, बरोबर आहे, परत ॲनिमेशनला याला दिला, पुढच्याला सेम. आता मी काढून टाकतो थोडा वेळ आणि एवढी अशी साईज घेतो. ॲनिमेशन पेंटर घेऊन याला दिला, परत तसंच पुढं थोडंसं थांबायचं जरा ते इफेक्ट घेईपर्यंत. ॲनिमेशन पेंटर याला, किंवा सिम्पली काय करू शकता तुम्ही, याला डबल क्लिक करायचं. डबल क्लिक, क्लिक कुठं बघ, कुठं केलंय ते बघून घ्या अगोदर, बरं का. इथपर्यंत आलंय, याला दिलं, आणि शेवटचा एक राहिलेला आहे. बरोबर आहे, आता हे डबल क्लिक बाहेर करा कुठेतरी, मग ते निघून जाईल. आता हॉरिझॉन्टल लाईन्स वगैरे जे आहेत ना ते काढून टाका, ग्रीड लाईन्स, गाईड्स काढून टाका. आणि हे सगळं सिलेक्ट करून काय करायचं सांगा मला. अलाइन सेंटर. ओके, आता मी काय करतो, फुल स्क्रीन करतो आणि चेक करतो आपले ॲनिमेशन बरोबर आहेत का नाही. रनिंग मध्ये ओके, थांबा. आता हा तुम्हाला मी दाखवला समजण्यासाठी. ओके, आता अजून एक चेंज आपल्याला काय करायचं आहे, या सगळ्याला सिलेक्ट करायचं, ॲनिमेशन पेन मध्ये जायचं आहे आपल्याला. आणि जो डिले आहे ना, डिले, डिले मुळे ते थोडस स्लो मोशन तुम्हाला दिसलं, स्लो मोशन मध्ये दिसलं. बरोबर आहे,
हा डिले 0.25 करा. 0.5 ओके. परत कशा कशाला करा 0.25 याला भी करायचं आहे. 0.25 करून बघा. आता याला हिथ शिफ्ट तुम्ही कंट्रोल न एकाच वेळेस देऊ शकता बरं का तसं. नक्की घेत आहे ना 0.25 कशा कशाला घेतो मी समजलं का. डिले ज्याला ज्याला डिसअपियर केलं का नाही आपण डिसअपियर लॉजिक समजून घ्या काय आहे. त्याला काय करतोय आपण थोडासा डिले देतोय कारण ते दिसलं पाहिजे तोपर्यंत स्क्रीनवर पिक्चर डिसअपियर होण्या अगोदर एवढा वेळ खूप थोडा वेळ ते दिसलं पाहिजे. सर हे डिले म्हणजे पिक्चर किती वेळ दिसेल ते तो डिले आहे का. हा पिक्चर हे तर दिस हा जो ग्रुप आहे का नाही सर हो तो आल्यानंतर डिसअपियर होतोय तर आल्यानंतर जो डिसअपियर होण्या अगोदर आलेली जी इमेज आहे का नाही ती एवढा वेळ किती वेळ दिसेल ते दिसेल त्यामुळे हा डिले आहे. त्यामुळे हे डिले आहे. ओके ओके. काल भी आपण एक डिलेचा वापर केलेला होता. कशामध्ये केलेला होता सांगा बरं. सूर्याच्या वेळेला केलेला होता. आता 25 ठीक आहे. आता चेक करा. ठीक आहे. आता मला अजून कमी करता येतो बरं का. आता 0.1 तुम्हाला म्हटलेलं होतं मी बरोबर आहे. 0.01 करायचं आता हे तुम्हाला यासाठी कारण कळण्यासाठी की का 0.01 द्यायचं. मी तुम्हाला सांगतोय तसं पाठ नका करू. ग्रामर इंग्रजी ग्रामर जसे मुलं पाठ करतात ना दहावीची वगैरे तसे हे स्टेप्स त्यामुळे तर मी स्टेप्स देत नाही तुम्हाला जास्त करून जास्त मी सहसा कारण तुम्हाला त्यातलं लॉजिक कळलं पाहिजे बरोबर आहे का. आता प्रश्न खूप चांगला प्रश्न विचारला. देणार आहे मी स्टेप्स बट आपल्या 26 तारखेपासूनच्या सेशनला सध्या तुम्हाला प्रॅक्टिस एवढी करून घ्या की काय झालं पाहिजे असा हात बसला पाहिजे की मी जे सांगतोय का नाही तुम्हाला. आता जे हजर आहेत यापैकी नवीन कोण आहेत बरं. नवीन कोण असतील ते हँड रेज करा. बघू आपण किती हँड रेज होतात. टोटली नवीन 10 पार्टिसिपेंट रेज्ड हँड्स. हा हा फक्त नवा वाला जोश म्हणतो ना आपण तो नसावा बर का. हा सुरू झालेला जोश असावा नवा वाला जोश नसावा. निलिमा कदम वगैरे बरोबर थांबा मला बघून द्या कोणाचे रेज आहेत हँड्स. ओके मनोज रेज. स्मिता पाटील मॅडम तुम्ही नवीन आहे का. ओ अनुश्री कापसे. गीतांजली बनसोडे. सुजाता सुर्वे. सूर्यकुमार धूम. अस्मिता गवंडी. सविता चौधरी. प्रवीण कुमार शिंदे. शिंदे सर आलात का तुम्ही. चांगली गोष्ट आहे. चला आता पहा. आता याला फुल स्क्रीन करतो. आता हे काय झालेलं आहे फास्ट झालेलं आहे खूप. पण मला कंटिन्यू मध्ये याला ठेवायचंय तर मी याला काय करणार गिफ इमेज मध्ये कन्वर्ट करणार. कशामध्ये गिफ हे दिसत सुद्धा नाही बरोबर आहे की नाही सध्या. पण आपल्याला पाहिजे कसं असंच पाहिजे. ओके तर आता ही जी स्लाइड आहे की नाही आता मला सांगा कोणाची स्क्रीन शेअर करू शकताय तुम्ही. मी करू सर. थांबा आता ही जी दुसरी इमेज आहे की नाही सध्या मी डिलीट करून टाकतो. आणि ही जी फाईल आहे ती सेव्हच करतो मी ऍज अ पॉवर पॉइंटच. गिफ इमेज म्हणून मी नाही सेव्ह करत तुम्ही सेव्ह करा तिथं तुमच्याकडे. ओके. हा आता ही गिफ इमेज B31 करतो म्हणजे B3 ची पहिली गिफ इमेज आहे. आणि पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन डेस्कटॉप. सर ती गिफ मध्ये कशी कन्वर्ट होणार सांगतो ना तुम्हाला. तुम्ही नवीन मध्ये आहे का. हो सर आज म्हणजे सेकंड बॅचला होतो आणि आजपासून जॉईन झालो. बर आता ही जी गिफ इमेज आहे की नाही मी तुम्हाला करतोय ग्रुपला शेअर. ठीक आहे. आणि तुम्ही तिथनं आता तुम्ही स्क्रीन शेअर करा. मी स्टॉप करतोय माझी स्क्रीन. स्टॉप करतो
आणि व्हिडिओ सुद्धा माझा स्टॉप करतो, ऑडिओ फक्त चालू ठेवतो, म्हणजे जेणेकरून जास्त फोकस तुमचा आता स्लाइड वरती वगैरे राहील. ओके, कुणाला आतापर्यंत काय प्रॉब्लेम आलेला असेल तर विचारा, तोपर्यंत स्क्रीन शेअर करा सर. तुम्ही तुम्हाला आहे का? केला सर मी. परमिशन डिसेबल पार्टिसिपंट. मल्टिपल केलंय आता. आलं सर, आता आलंय ना. ठीक आहे. ओके, तुम्ही आता हे मिनिमाइज करा स्क्रीन. हा सर, ग्रुप ओपन करू. थांबा एक मिनिट, मला हे मिनिमाइज करून मिनिमाइज करू शकत नाही. हा, माझ्या याच्यामध्ये मी टाकतोय अगोदर. ग्रुपला आली नाहीये सर. नाही, तेच टाकतोय मी. थांबा, शेअर करायला लागलो. माझं पीपीटी ओपन झालंय का? पीपीटी मॅन i4. तर माझे जे ग्राफिक्स आहेत ना, ते थोडेसे मला वाढवायचे, त्यामुळे टू बी व्हेरी फ्रँक, त्यामुळे मी तुमचे शेअर करतोय आणि मला इथं शेअर सुद्धा करायला लागेल ना. फोटोज आणि व्हिडिओज डॉक्युमेंट इथे मी काय नाव टाकलं होतं, d3. हा, पण तुम्ही, ओ सॉरी, आता जुन्या लोकांपैकी म्हणजे तुम्ही जे करताय सर, शेअर करताय स्क्रीन, तुमच्याकडे कोणतं वर्जन आहे? माझं हे सर रायझन 7 आहे. हो, ते प्रोसेसर काय बोलताय? अरे अरे, ते मला घ्यायचंय बरं का? खरं, कधी घेतला तुम्ही? मी जस्ट 15 दिवस आपलं फर्स्ट बॅच सेकंड बॅचच्या ट्रेनिंगच्या पहिल्याच दिवशी घेतला सर. मग आता 19 आहे का तुमच्याकडे? त्याच्यामध्ये काय दिलं? 365 दिलं का 19 दिलं? 365. बर, चला चालू. आता हे मिनिमाइज करा. सर, इमेज GIF. हा, ते डाउनलोड करा. अरे बापरे. ओके, सेव्ह करा. थांबा, डेस्कटॉपला वर सेव्ह करा. ओके, हा करा सेव्ह. ओके, येस येस. आणि खाली आली बघा, गिफ इमेज म्हणून आले बघा तिथं. पॉवर पॉइंट हे तर ते सेकंड लास्ट ऑप्शन गुगल क्रोमच्या वर. ओके ओके, हे ओपन करू सर. करा. आता जावा फाईल मध्ये. ओके, फाईल सेव्ह एज. नाही, सेव्ह एज नाही, एक्सपोर्ट. एक्सपोर्ट. ओके, हा गिफ इमेज. नाही, तुमच्याकडे कस काय नाही आलं बरं ते? नाही, थांबा जरा थोडस. तुमचं अकाउंट मध्ये जावं बरं सर. अकाउंट मध्ये, अकाउंट खाली अकाउंट. बर, स्टुडंट आहे का? स्टुडंट आहे ना तुमचं? त्या व्हर्जन मध्ये कदाचित नसू शकेल ते. ओके, जे आपल्याला करायचंय ते. तर ठीक आहे, तुमचं दुसरं फंक्शनिंग तर आपण, मी झाले, माझे डाउनलोड झाले सर. काय बोलताय? बरोबर, तुमची स्क्रीन शेअर करू शकता ना? तुम्ही शेअर करा मॅडम. मी स्टॉप करतो. स्टॉप शेअर करा. हा सर, एक मिनिट सर. इथे स्टॉप शेअर. हा हा, आहे. ओके, आता ही कोणाची शेअर झाली? सरांची आहे का ही? मेहता सर. बर बर बर, आपलं 365 ना सर तुमच्याकडं? हो. बर, आता इथं फाईल मध्ये जावा, एक्सपोर्ट करा. हा,
क्रिएट अँड अॅनिमेटेड गिफ्ट, बरोबर आहे. ओके करा क्लिक. सेकंड चूज तुम्हाला काय करावं लागेल माहिती का? थांबा सर, आता तुम्ही एक सेकंड घेतलंय ना, तर तुम्हाला प्रत्येक स्लाइड वरती हे घ्यावं लागेल, तसं पळतानाचं घ्यावं लागेल, बरोबर आहे. सेकंड टू स्पेंड ऑन इच स्लाइड जे आहे की नाही ते तुम्हाला एकच स्लाइड वरती प्ले होईल ना. बरं, करा क्रिएट गिफ्ट करा. इथे झिरो करू ना? नाही नाही झिरो नाही सर, तिथे हा व्हिडिओ साठी वेगळं करतो आपण. एकच करायचं, स्लाइड स्लाइड जास्त घ्यायचे आपल्याला. ओके, खाली तेच इमेज खाली कॉपी करायचे असतात. सध्या तुम्ही करा, मी तुम्हाला प्रॉब्लेम काय तो सांगतो. हा क्रिएट गिफ्ट करा, क्लिक करा. हा डेस्कटॉपला सेव्ह करा, डेस्कटॉप सेव्ह करा. या खाली क्लोज करा फुल स्क्रीन. ओके सर. हा थांबा ना, तुम्हाला दिसतंय का इमेज ती चांगली पळताना? आम्हाला थोडं जरा इथं मोशन दिसते का तुम्हाला चांगला पळताना? बर, जाते येते म्हणजे असं प्रॉपर नाही. नाही, तुम्ही पाच पाच सेकंदाचं करा, पाच सेकंदाचं करा एका स्लाइड वर, एका स्लाइड वर. परत तीच हे करू का? हो फाईल एक्सपोर्ट गिफ्ट, इथे पाच सेकंद करू. हा रिप्लेस करा. येस 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 टीव्हीचा आवाज येतोय. कोणाचा टीव्ही चालू असेल तर बंद करा. डॉक्टर कुसुम ढोणे नाही, संतोष ढोणे, डॉक्टर कुसुम ढोणे चा आवाज खूप येतोय. सर आपण जे गिफ्ट मध्ये करत होतो का नाही, एका स्लाइड मध्ये जे काही तुम्हाला दिसतंय का नाही, ओके, ते तुम्हाला सेम कॉपी करायचे तीन चार खाली. ओके, जसं मी आता मी एक पॉवर पॉइंट तुम्हाला पाठवतो अजून एक, तर ते तुम्ही घ्या. ठीक आहे, ओके, आणि त्याला तुम्ही पळवा, कारण माझ्याकडे ऑलरेडी केलेलं आहे. तुम्ही क्लोज करू मी? हा क्लोज करा, सेव्ह एज. आता त्यांना नवीन लोकांना कळलं का की आपण काय करतोय गिफ्ट इमेज करण्यासाठी कुठे जातो? क्रिएट अँड अॅनिमेटेड गिफ्ट 19 मध्ये नाहीये. हो सर, 19 मध्ये नाहीये हा ऑप्शन. सर नाहीये, माझ्याकडे पण नाहीये, बघितलं मी. गिफ्ट इमेज फक्त टाकतो इथं, म्हणजे आता हे पीपीटी चे गिफ्ट इमेज ची ती अजून एकदा तुम्हाला ग्रुपला टाकतो मी. आणि आता ही प्ले करा तीन चार स्लाइडला ज्यावेळेस तुम्ही कराल. क्रिएट व्हिडिओ नाही, मी फाईल सेव्ह एज केलेली आहे आणि तिथंच टाकतो ग्रुपला. फाईन, ते कुठे गेलं? कॉन्टॅक्ट डॉक्युमेंट. Where is GIF image? GIF. आले का बघा आता तुम्हाला? नाही आलेलं असेल. आली आली पीपीटी आली.
नाही पीपीटी आहे, इमेज तयार केलीच नाही मी. आणि ज्यांनी इमेज करून पाठवले त्यांच्या नुसते इमेज आले, जेएफ नाही आले. नाही नाही यांची येतात की थांबा की आता. आता सर तुम्ही अजून एकदा ते स्लाइड घ्या. ही गिफ्ट इमेज आली ना खरी सर नवीन? नाही पीपीटी आहे, ती पीपीटी आहे, तुम्ही ओपन करा सर ते. ओके तुम मेहता सर आहेत ना? हो हो. एनेबल एडिटिंग करा सर अगोदर, एनेबल एडिटिंग ते महत्वाचं. आता जरा फुल स्क्रीन करून दाखवा जरा मला. तुमच्याकडे किती 4 GB ग्राफिक आहे म्हटलं ना तुम्ही? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके. आता तुम्ही काय करा माहितीये का सर, ही एक स्लाइड घ्यायची, पहिली वाली स्लाइड घ्यायची, ती कॉपी करायची. ओके हा कॉपी करा आणि दुसऱ्या पॉवर पॉइंटला जावा, एका स्लाइड वरती एकदा करून बघायची आणि परत चारचा एक इफेक्ट चेक करायचा तुम्हाला. हा फाईल न्यू करा फाईल, फाईलला जावा आणि न्यू ब्लँक प्रेझेंटेशन आहे बघायचं. हा ते घ्या. ओके ते काढून टाका सगळं आणि त्याच्यावरती नाही तिथं नका पेस्ट करू, तिथं बाजूला 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 तिथं 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 ते थंबनेल कुठं असतं आपल्याला स्लाइडचा? डाव्या बाजूला, डाव्या बाजूला इकडे. हा अजून डाव्या बाजूला स्लाइडच्या पहिल्या स्लाइडच्या खाली, पहिली स्लाइड कुठं आहे आपली? पहिली स्लाइड थंबनेल मध्ये हा त्याच्या खाली राईट क्लिक करा, करा राईट क्लिक. हा मधलं 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 निवडा, मधलं पेस्ट. हा बस करा तिथं. ओके पहिली वाली डिलीट करून टाका, पहिली वाली डिलीट करा आणि आता इथं फाईल मध्ये जाऊन क्रिएट एन अनलिमिटेड गिफ्ट करा. एक्सपोर्ट क्रिएट एन अनलिमिटेड गिफ्ट करा. हा तिथं किती करू? 1 सेकंड 2 सेकंड 5 सेकंद करा. नाही नाही 1 सेकंद. एक तुम्ही व्हर्जन्स वेगवेगळे व्हर्जन्स काढा, तयार करा आणि त्याचा अनुभव घ्या. 1 सेकंदाचा एक ठेवा, क्रिएट गिफ्ट करा. आता क्रिएट गिफ्ट करा. आता डेस्कटॉपला ठेवा आणि तिथे लिहा पुढं 1 सेकंड. तिथे 1 सेकंड टाका, गिफ्ट 1 सेकंड असं टाका. किती वेळा प्ले होत आहे क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला समजेल की नेमकं किती करायचं असतं. कारण तुम्ही स्वतःहून ज्या वेळेस तयार करणार आहात काहीतरी त्यावेळेला हे सगळं चेक करावं लागतं. ट्रायल अँड एरर, ट्रायल अँड. हा आता हे तर झालं का सेव्ह ते? हा केलं. आता 5 सेकंड करू का? आता 5 सेकंडचं करा आणि परत माझी जी पहिली स्लाइड आहे का नाही सेव्हच करावं लागेल ना का एक्सपोर्ट मध्ये जाऊन? एक्सपोर्ट अॅनिमेटेड गिफ वेगळं आणि गिफ इंटरचेंज वेगळं. सेव्हज मध्ये गिफ येतं नाव तिथं 5 सेकंड. हा इथं काय करणार, गिव 5 सेकंड करा. येस येस ठीक आहे. असं काय बरोबर. हा अजून आता जी माझी जी पहिली आहे, पहिली वाली 4 स्लाइडची आहे बघा. हा ते करा, ती ओपन करू. हा तिथं पाठीमागे जातील ना कुठेतरी तुमची B3. नाही मी गिफ इमेज म्हणून टाकलंय ना फक्त गिफ इमेज. टास्क बार ला कुठे? टास्क बार बघा ना तुमचा. करतो ना असे. हीच आहे ना सर? नाही नाही ही नाही, प्रेझेंटेशन 3 नाही, गिफ इमेज नाव आहे त्याच. एक मिनिट कट करा. हा ही बरोबर आहे. आता याला एक्सपोर्ट करा. गिफ्ट इमेज हो. 1 सेकंड का 0? 1 सेकंड करा. 1 सेकंड आहे. करू. हा तिथं नाही सर. आता हे 4 4 आहे का नाही? 0 करायचं तिथं. हा तेच म्हणून करा 0. हा 0 करा. क्रिएट अँड गिफ्ट काय नाव देऊ? 0 सेकंड करा. गिफ 0 सेकंड.
आता सेव्ह करा. आता तिन्हीचे चेक करा इमेजेस आता कसे आहेत ते पळतात. तुम्ही ते ग्रुपला टाका सर, आता ग्रुपला इमेजेस इथे सगळेजण बघतील कसे काय, आणि त्याच्या नावासहित खाली टाका. म्हणजे कसं होईल, ते इमेजला नाव येणार नाही बरं का, पण तुम्ही अगोदर टाईप करा आणि परत टाका. अगोदर टाईप करून टाका, बरोबर आहे. ओके, आता कोणती टाकताय तुम्ही अगोदरची? आता ही आता वाली टाका, झिरो सेकंड वाली टाका. झिरो एक आणि पाच असं करा. पहिल्यांदा झिरोची टाका. झिरोची पहिली टाकतो. नाव नाही टाकलं तरी चालेल, आम्हाला समजेल ते झिरोची ही आहे. बरोबर आहे. टाकलं का सर? तोपर्यंत सर, तोपर्यंत सांगा ना की आता ही जी ऍक्शन इमेज मिळाली, अशा ऍक्शन इमेज आपल्याला आणखीन वेगळ्या तऱ्हेच्या हव्या असतील तर त्या कशा शोधायच्या? शोधायच्या कारण मी आता पिक ह्याच्यात बघितलं फ्री पिक इमेज मध्ये तर अशा नाही मिळत. ईपीएस ईपीएसच्या पिक्चर टाकायची. ईपीएस ईपीएस असं फ्री इमेज मध्ये गुगल मध्ये पिक्चर असं लिहायचं का? गुगल मध्ये काय टाकायचं? फ्री पिक पी आय के टाकायचं, फ्री पिक. ईपीएस इमेजेस टाकायचे. ईपीएस परत त्याच एसव्हीजी करायचं. हा ते पुढचं कन्व्हर्टर कळलं, पण मुळात इमेजेस गुगल मध्ये दिसत नव्हत्या म्हणून विचारलं. डायरेक्ट घेतलं पण त्याच्यात इमेजेस दिसत नव्हत्या. बघा हे मॅडम आहे की नाही, आपण हे घेतलेलं आहे तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगण्यासाठी. आता पहिल्या बॅचला जे आहेत का नाही यामधले, आम्ही त्यामध्ये इमेजेस म्हणजे ते स्टिक इमेजेस असत ना, स्टिक तसे तयार केलेले आहेत. यापैकी इथे कोण आहेत का हजर पहिल्या बॅच मधले? त्यामध्ये ते तयार केलेले आहेत. ओके, तयार करायचे असतात आपण हे सगळं, पण आता वेळ जाऊ नये आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्यांना संबोधून आपण हे करतोय. सर टाकलेले आहेत. थांबा बघतो, बघूया आपण. आता फोटो चार फोटोज आलेले आहेत. तुम्ही गिफ इमेजेस नाही नाही सर, हे तुम्ही इमेज म्हणून दिसतंय मला आपल्याला. हे तर गिफ इमेजेस नाही आहे, जेपीजी. तुम्ही मला डेस्कटॉपला दाखवा. ठीक आहे, राईट क्लिक करा. ठीक आहे, प्ले होते सर. इकडे का म्हणजे ती तुम्ही एक सेकंदाची टाका बरं. मग हा ही एक सेकंदाची टाका. एक मिनिट, ही एक सेकंदाची आहे ना? हा ही गिफ आहे, बरोबर आहे. खाली टाका. ओके, आली आलेली आहे. डॉक्युमेंट मधून टाकू का डायरेक्ट टाकण्यापेक्षा? नाही 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 नाही, असे प्ले इमेजेस क्रिएट झाल्यात, एकही जीआयएफ दिसत नाही. एक मिनिट, आता आता बघा. आल्या आल्या सर? नाही आलेले आहेत, बट ही गिफ इमेज आता ते दिसत आहेत जीआयएफ टाइप. आता ह्या पद्धतीने टाकलेत ना त्या दिसत आहेत. ऍज अ पिक्चर ते आलेलं आहे. डॉक्युमेंट मधून लागतं, डॉक्युमेंट मधूनच टाकायचं आहे ते. ऍक्च्युली डॉक्युमेंट म्हणूनच टाका, कारण गेल्या वेळेस आपण डॉक्युमेंट म्हणून टाकलं. व्ह्यू फोटोज केल्यावर ते बरोबर दिसेल. खाली फक्त लिहायचं की कशाबद्दल आहे ते. टायटल टाकताना आता इथं आपण टाकले पाच सेकंड वगैरे असं तसं, बरोबर आहे. पण आता हे बघा, हे जेवढे मायनर आपण चेंजेस केलेले आहेत का नाही, ओके, ते सगळे करावे लागतात. त्यावेळेस ते असं दिसेल, थोडं जरी चुकलं
तरी तुमचं ते कुठल्या कुठं पळल ते ओके वेगळं दिसेल ते. आता हात पाठीमाग आहे त्यावेळेस पाठीमागचा हात आहे त्यावेळेस पुढचा हात दिसला पाहिजे आणि ते सगळं पळताना सारखं दिसलं पाहिजे. त्यातल्या त्यात तुम्ही 0 सेकंदवाली जर इमेज बघितली 0 सेकंद बरोबर आहे थोडीशी स्मूथ वाटते. 5 सेकंदाची जर तुम्ही बघितली तर ओके त्यामध्ये थोडा थोडा फरक आहे जर तुम्हाला समजत असेल तर डिले मध्ये वगैरे फरक असतो ठीक आहे. B3ची जी आहे B3 ओके त्याला आपण तर टाइम दिलेलाच नव्हता पुढे कंटिन्यू ठीक आहे असू दे. आता सर तुम्ही आहे ना वरचे जे जेवढे पिक्स आलेले आहेत ना JPG आलेत का नाही JPG ओके मेहता सर बोला सर बोला. तुम्ही जेवढे JPG इमेज आलेले आहेत ते डिलीट करा आणि फक्त GIF इमेज जे डॉक्युमेंट मध्ये टाकलेले आहेत का ते ठेवा ओके. म्हणजे व्हॉट्सअप वरून त्या JPG उडवून टाकू बरोबर आहे ओके. ठीक आहे आता एक 10 मिनिटांमध्ये मी तुम्हाला एक मेनू बार तुमचा तयार करून सब मेनू बार तुम्हाला तयार करायचे 5 मेनूज ओके वेबसाईट मध्ये. तुम्ही तुमची स्क्रीन स्टॉप करा सर म्हणजे मी शेअर करतो माझी स्क्रीन स्टॉप केली ओके हो केली पण सर. हा आता माझी स्क्रीन दिसत असेल सगळ्यांना आणि हे वेबसाईट एडिटर मध्ये तुम्ही असा गेला असं वर बघायचं विक्स वेबसाईट एडिटर असं येतं इथं ठीक आहे. ते कधी कधी येतं तसं आता डॅशबोर्ड अगोदर दिसेल असं डॅशबोर्ड मॅनेज विक्स. आता इथं साईट ऍक्शन तुम्हाला डिलीट वगैरे विचारलं ना तुम्ही डिलीट तर त्याच्या जागी तुम्ही इथं असं डिलीट करू शकता इथनं मूव टू थ्रॅश यानं रिनेम लाईव्ह साईट तुमचं नाव चेंज करायचं तर इथून करू शकता. डुप्लिकेट साईट चेंजेस करायचे असतील हे ओरिजिनल आहे तशीच ठेवून चेंजेस वाली तुम्हाला आवडली नाही चेंजेस तर पहिलीवालेच चेंजेस न तुम्हाला काम पुढे करायचं तर तुम्ही डुप्लिकेट सुद्धा करू शकता. सध्या आपण कशामध्ये जाणार आहे एडिट साईट. एडिट साईटला गेलं की असं विक्स वेबसाईट एडिटर ओपन होईल. आता याला थोडासा वेळ गेल त्यामुळे याला कट करतो मी. ऑलरेडी माझी इथं ओपन आहे ठीक आहे आणि ही हा इथं ओपन आहे माझी. आता याला कट करतो मी. आता हा असा एडिटर ओपन होईल. एडिटर हा एडिटर आहे ठीक आहे. आता ते एडिटर कशावर ओळखायचं इथं वर असतं विक्स वेबसाईट एडिटर आणि हा बघा इथे विक्स दिलेलं इथं परत इथं बघा युट्यूब डाऊनलोडर जे आहे का नाही असं दिसतं इथं बघा आमचे कॉलेजचं फेसबुक आहे का नाही इथं एफ दिसतं इथं एफ. याला काय म्हणायचं माहितीये का कोणाला कोणी सांगेल का मला. तर गुगलला काय येतं गुगलला टाकलं जातो आपण गुगल. आता इथं जी येतं बघा असं याला काय म्हणायचं असं आता गुगलला क्लिक केलं युजर इंटरफेस. आता इथं जी आहे नो 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 लोगो लोगो भी नाही आहे हा युजर इंटरफेस. त्याला म्हणायचं फेविकॉन म्हणायचं. काय म्हणायचं फेविकॉन म्हणायचं ओके. आता याला तुम्ही सगळ्याला आता हे जे IT कन्सल्टिंग आहे ना याला डिलीट करायचं सगळं टेक्स्ट काढून टाकायचं आणि याला सिलेक्ट करून तुम्ही डिलीट करू शकता डायरेक्ट कीबोर्ड वरून. माझं कुठली क्लिक चालू नाही तर वेट एक्झिट पेज आपण परत एकदा एडिटर मध्ये जाऊया. ते हँग झालेलं आहे त्याला मी ओपन करून ठेवलं होतं ना कपड. एडिट होईल चालू ते स्पीड तरी बऱ्यापैकी आहे माझा. हे असं काय येत आहे कारण एडिटर मध्ये जातो याचं हे सिम्बॉल आहे त्यांचं की आपण काही शेप्स इकडं तिकडं असं रिअरेंज करतोय सगळे आपले स्ट्रक्चर्स ओके. त्यासाठी असं दाखवते ते की एडिटिंग
च्या मोड मध्ये आपण जाणार आहोत. जस व्हिविंग मोड मध्ये असू, व्ह्यू साईटला गेलं तर व्हिविंग मोड मध्ये तुम्ही जाणार आहात. आता हे चालू झालं तर आपल्याला काय करायचं माहित आहे का? आता सगळं हे जे पिक्चर आहे हे ठेवूया सध्या तसंच, कारण आणि हे जे आहे हा टेबल याला मी सिलेक्ट केला. आता निळा दिसतोय बघा आजूबाजूला, ठीक आहे, याला मी केलं डिलीट. ते झालं डिलीट. आता हे फाउंड आउट मोर वगैरे हे सगळं डिलीट करायचं, हे बी डिलीट करायचं. ओके, हे जे खालचं आहे पेज याला सिलेक्ट करायचं, ते डिलीट करायचं. हे मोकळं ठेवलं. आवर सर्व्हिसेस डिलीट, हे सगळं डिलीट. तुम्ही वेगवेगळे घेतले असतील टेम्पलेट, ते डिलीटच करायचे. आपल्याला टेम्पलेटनुसार जायचंच नाही, आपल्याला स्वतःची डिझाईन करायची, आपल्या पद्धतीने डिझायनिंग करायची. ओके, हे सगळं डिलीट केलं आणि हा मेनू बार सुद्धा मी डिलीट केला. ठीक आहे, पिक्चर सुद्धा मी डिलीट केलं. ओके, एव्हरीथिंग इज नाउ क्लीन. हा जो लाईन आहे स्ट्रीप ती सुद्धा मी डिलीट केली. ठीक आहे, हे डिलीट केलं. इथून डिलीट करणार आहे ते सगळं डिलीट होईल. कंटेनर बॉक्सेस आहेत हे, ते आपण किती कंटेनर बॉक्सेस घेऊ शकतो. ओके, पण आपल्याला काय नेमकं टार्गेट आहे आपलं ते बघा. टेस्टिमोनियल्स हे डिलीट केलं. आता मोबाईलची एडिटिंग ही वेगळी करायची असते आणि डेस्कटॉपची एडिटिंग वेगळी करायची असते. मोबाईलवर कसं दिसेल, सध्या आपण डेस्कटॉपची एडिटिंग करून घेतोय. कॉन्टॅक्ट अस, हे बी कसं आणायचं आपल्या पद्धतीने ते सांगायचंय तुम्हाला, त्यामुळे हे बी डिलीट करायचं, कारण आपल्याला आपल्या पद्धतीने कॉन्टॅक्ट अस आणायचा आहे. तुमचा जिओग्राफिकल मॅप दाखवायचा आहे. काय झालं, तिसरं चॅप्टर आहे ना, हे पहा. आता हे झालं ब्लँक. आता ब्लँक झाल्यानंतर पहिल्यांदा जायचंय तुम्हाला हे तर बघा, ऍड मध्ये गेल्यानंतर तुम्हाला शेप्स इमेजेस वगैरे तुमचे वगैरे सगळे तुमचेही आणता येतात. त्या गोष्टी वेगळ्या आहेत, त्यांना आपण नंतरच बघणार आहोत. सध्या आपण आज मेनू बार बघणार आहोत. आता हे तर मेनूज मध्ये ज्यावेळेस तुम्ही जाल, ओके, आता होमच्या जागी होमच ठेवायचंय. व्हाय चूज अस च्या जागी तुम्हाला लिहायचंय अबाउट अस. काय करायचं आहे, रिनेम करून अबाउट ए कॅपिटल करायचं, बी ओ यू टी, ए बी ओ यू टी यू एस, अबाउट अस आणि डन. ठीक आहे, आवर सर्व्हिसेसच्या जागी काय करायचंय तुम्हाला, काय करू शकता सांगा. तुम्ही शाळेची जर करत असाल तर डिपार्टमेंट्स, डिपार्टमेंट, डिपार्टमेंट्स. ओके, याला करा डन. खालचे जे आहेत का नाही सब पेजेस त्याचे डिलीट करून टाका. डिलीट डिलीट, कारण त्याच्या अंडर आपले वेगवेगळे डिपार्टमेंट येणार. आता मी ppt.man.com ची, ते आपले आहेत का वैभव सर, नाहीत का इथं वैभव सर? आता मी वेबसाईट या वर्षीची तुमच्या संवेद बनवतोय माझी. ओके, म्हणजे तुमचं काय होणार आहे, अशीच वेबसाईट तुम्हाला तुमच्या पद्धतीनं तुमची स्वतःची तयार करायची अगोदर. डिपार्टमेंट्स आणि परत इथं काय करायचं, रिनेम डिपार्टमेंट्स. इंडस्ट्रीजच्या जागी इथं मी काय लिहितो, फ्रीबीज. फ्रीबीज म्हणजे काय आहे, की ज्या गोष्टी मी फ्री ऑफर करणार आहे माझ्या व्ह्युअर्सला, ऑडियन्सला, त्यांना. ठीक आहे, आणि प्लस कॉन्टॅक्ट अस. तर हे पेज मी वर खाली घेऊ शकतो, त्या गोष्टी वेगळ्या आहेत. मला ऍड करायचं आहे पेज अजून एक, तर तुम्ही ऍड करू शकतो अजून.
अबाउट सर्विसेस कॉन्टैक्ट प्रोजेक्ट्स ठीक आहे. ब्लँक पेज ऑन झालेलं आहे इथं आणि त्याच्यामध्ये मला पेज काय टाकायचं आहे कशाचं फ्रीबीज आणि कॉन्टॅक्टसच्या मध्ये काय टाकायचं आहे आपल्याला माय व्हिडिओज अँड बर माय व्हिडिओचं वेगळं करूया आपण बरोबर आहे. त्या प्रत्येक व्हिडिओची काय पाहिजे मला पीपीटी पाहिजे ऐड पेज करूया ब्लैंक पेज ऐड पेज दोनों पेज ऐड झाले त्याला एक एक पेज सध्या जी ऐड झालेला आहे त्याला डिलीट करतो. हेडर रीनेम आणि माय पीपीटीज ठीक आहे आणि याला करतो दुसऱ्याला डिलीट ओके. होम माय पीपीटीज अबाउट अस वर घ्यायचंय माय पीपीटीज डिपार्टमेंट्स परत घ्यायचं फ्रीबीज कॉन्टॅक्ट असच्या तिकडे घ्या माय पीपीटीज अगोदर घ्या माय व्हिडिओज नंतर घ्या कारण तुम्हाला जे होमवर्क टाकायचे आहेत बरोबर आहे ते होमवर्क यांनाच टाकायचे आहेत ठीक आहे. आता तुम्हाला पेज याच्यानंतर मी ज्यावेळेस ओपन करेन याला त्यावेळेस मला हे पेजेस तुम्हाला दाखवायचे आहेत ठीक आहे. एवढं कराल का सगळं डिलीट करायचं आहे पिक्चर वगैरे सगळे डिलीट करायचे तुम्हाला. यस सर. हा एवढं करून घ्या आणि बाकीचं वेबसाईटचं नाव वगैरे जे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत का नाही त्या तुम्हाला उद्या सांगू आपण. आता 1:02 झालेले आहेत म्हणजे आता दुसरी मीटिंग कधीपासून सुरू झाली आपली कधीपासून 12:30 झाली म्हणजे बरोबर हे हा एक 11:30 ते 12:30 म्हणजे 1.5 तासाची ही मीटिंग आणि पहिली 2 तासाची मीटिंग या दोन्हीचं मी काय करतो आता म्हणजे झूमच्या मीटिंग मध्ये जे आहे धीस पीसी मध्ये डॉक्युमेंट्स मध्ये झूम मीटिंग मध्ये 17 तारखेची ही मीटिंग एक रेकॉर्ड आहे रेकॉर्डेड फाईल 11:40 अजून 17 तारखेची दुसरी एक आहे ठीक आहे. ही रेकॉर्ड झालेली आहे किती तासाची आहे ही 1:56 आहे. ही अपलोड करतो युट्यूबला आणि लिंक पाठवून देतो तुम्हाला अर्ध्या 1 तासानं ठीक आहे. आणि आजचे 3 होमवर्क तुम्हाला जे आहे ते पूर्ण करायचे सगळ्यांनी ब्लँक पूर्ण ब्लँक दिसलं पाहिजे काहीच दिसलं नाही पाहिजे वेबसाईटला ओके. आणि फक्त पेजेस तुम्हाला हे जे 5-6 जे सांगितले ते तुम्हाला ऍड करायचे आहेत. एनी प्रॉब्लेम सर? माझी आहे ना पहिली ती याच्यामध्ये क्रिएट झालेली एडीआय मध्ये विक्स एडीआय तुम्हाला सांगितलं ना मॅडम मग ती मूव्ह केली पण आता नवीन जेव्हा बघायला गेलं ना तर तशीच होती ती तेच क्रिएशन येते त्याच विक्स टाकलं की साइन आउट केलं का म्हणजे अगोदर लॉग आउट केलं का तुम्ही बरं तुम्ही नवीन ईमेल आयडी बनवला का चेंज करून थोडासा नंबर वगैरे काहीतरी नाही 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 तोच ईमेल आयडी ठेवलेला. अच्छा मग नवीन ईमेल आयडी ने जावा मॅडम तुमचं ते सेट झालेलं असेल ऑलरेडी कारण तुम्ही डोंट आस्क मी दिस अगेन वगैरे वर क्लिक झालं असेल चुकून काहीतरी ओके. तर तुम्ही काय करा नंतर हे करा चेतना मॅडम तुम्ही कशाला नो कशाला म्हणताय 3 होमवर्क उद्या सबमिट करणार आहात का उद्या 6 वाजेपर्यंत?
ओके हाँ बोला कोणाचा प्रश्न होता हाँ सर मनोज बोलतोय सर मी आजपासून जॉईन झालोय तर आपलं जे मीडियामध्ये व्हॉट्सअप ग्रुपच्या मीडियामध्ये जी लिंक आहे ती पाहून मी वेबसाईट तयार करू शकतो का सर मीडियामध्ये जे लिंक आहे तुम्हाला मी एक लिंक त्याच्यावर मी टाकणार आहे डिस्क्रिप्शन मध्ये दुसरी आपल्या झूमची तुम्ही रोज कसं अटेंड करणार आहे मोबाईल वरून अटेंड करणार आहे का लॅपटॉप वरून मग झूमची जी मीटिंग आहे का नाही आता जी मी नवीन टाकलेली आहे आता 11:30 ओके त्या लिंकला तुम्ही स्टार करून घ्या स्टार्ड मेसेज म्हणून ओके तर वर क्लिक करायचं जॉईन आवर क्लाउड एचडी मीटिंग आहे का नाही त्याला तुम्ही असं प्रेस करून ठेवा सिलेक्ट करा आणि वर स्टार आहे बघा त्याला स्टार करून घ्या आणि परत तुम्ही त्या ग्रुपच्या नावाला क्लिक केलं त्यामध्ये स्टार्ड मेसेजेस असतात बघा स्टार्ड मेसेजेस तर त्याच्यामधून तुम्ही रोज ती त्या लिंक वरनं जॉईन व्हा मी फक्त सांगेन की आता मीटिंग सुरू झालेली आहे जॉईन व्हा लिंक रोज टाकण्याची गरज नाही ऍपची बी लिंक टाकण्याची गरज नाही ऍप तुमच्याकडे आहेत मोबाईल वरनं ज्यांना व्हायचं आहे तुम्ही मोबाईल वरून भी जॉईन होऊ शकता लॅपटॉपवर प्रॅक्टिस करू शकता लॅपटॉपवर जॉईन होण्यापेक्षा ठीक आहे सायमल्टेनियसली तुम्हाला प्रॅक्टिस करता येणार नाही काही काही सेशन्स असे असणार आहेत की तुम्हाला सायमल्टेनियसली प्रॅक्टिस करायला सांगणार आहे ओके त्यावेळेला तुम्ही सायमल्टेनियसली प्रॅक्टिस करा काही असे थोडेसे मायनर इम्पॉर्टंट पॉईंट असणार आहेत की त्यामध्ये तुमचा वेळ जाऊ शकतो किंवा तुम्हाला माझ्या बरोबरीने राहता येऊ शकत नाही त्यावेळेला तुम्हाला मोबाईल वरून तुम्ही पाहू शकता ठीक आहे अशा पद्धतीने सर मला अडचण नाही काहीही प्रॉब्लेम नाही वेबसाईटचं काय प्रॉब्लेम नाही पण जे मी गिफ इमेजचं वगैरे सांगत होतो ना त्यावेळेला पुढे मागवू शकता कारण मी वेगवेगळे तुम्हाला व्हर्जन सांगत असतो ओके मग तुमचं माझं पुढं पुढचं येईपर्यंत तुमचं पाठीमागचं राहून जातं काही काही टॉपिक्सला ओके त्यामुळं तुम्हाला अगोदर बघून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही करायचं ठीक आहे ओके अजून कोणाचे काय प्रॉब्लेम स्मिता पाटील मॅडम गीतांजली बनसोडे मॅडम तुमचे काही प्रश्न आहेत का बनसोडे मॅडम हा सर नमस्कार आवाज येते नमस्कार कोण सुरेश पाटील साहेब बोलते हा हो बोला सर हॅलो सर हा बोला सर रोल म्हणजे पेमेंट अजून केलेलं नाही ते ऍपचा प्रॉब्लेम होता आता सॉल्व्ह झालाय आता आता इन्स्टॉलला तुम्ही क्लिक केल्यावर इन्स्टॉल होते का तुमचं ऍप इन्स्टॉल केलंय का हो हो झालंय मग पेमेंटला प्रॉब्लेम येतो का तुम्हाला काय नाही नंतर बघितलं नाही क्लासमध्ये बसल्यामुळे काय बघितलेलंच नाही सकाळी पेमेंट करतो मी ते रोल नंबर दिलेला नाही रोल नंबर तुम्हाला तुमचं पेमेंट झाल्यावरच रोल नंबर मिळेल कारण मला हा जो सिक्वेन्स आहे का नाही त्या सिक्वेन्स नुसार मग मी तुम्हाला देईन नवीन लोकांसाठी जी वेबसाईट बनवून तोपर्यंत तुम्ही काय करा तुमच्या पेमेंटच्या वेळेला मला फोन करा झाला की ओके किंवा करताना काय प्रॉब्लेम आला तर फोन करा ओके मग त्यावेळेला त्याच्या अगोदर तुम्ही दोन होमवर्क तर करू शकता पहिले पहिला वाला कोणता सांगितलं शिकवलं आपण आज हा ते फाईव्ह सेन्सेसचा टॉपिक चेंज करून तुम्हाला ट्रिगरचा वापर कसाही पद्धतीने करा मी जे पहिल्यांदा तुम्हाला पीपीटी मध्ये जे दाखवलं ओके त्याच्यावरनं तुम्ही करू शकता किंवा मग तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता दुसऱ्या ठीक आहे ओके अजून कोणाचे काय प्रश्न सर आणखी एक प्रश्न होता हा ते 2019 तुम्ही आता या नवीन लोकांसोबत मी जे लिंक देणार आहे का नाही ती लिंक घ्या ओके आणि रिइन्स्टॉल करा पहिल्यावालं किंवा त्याच्या अगोदर अनइन्स्टॉल करायच्या अगोदर तुमचा आपण एक शेअर उद्या काय करू उद्या 10:30 मीटिंगला आपण डाऊट सॉल्व्हिंग सेशन घेऊया 10:30 डाऊट सॉल्व्हिंग ओके त्यावेळेस सगळे प्रॉब्लेम तुमचे आतापर्यंत 2-3 दिवसाचे जे काही होमवर्कचे सुद्धा प्रॉब्लेम असतील तर आपण करू शकतो अंगद सरांचा काय मेसेज आहे सर शाळेच्या वेबसाईट मध्ये स्टुडंट ऍडमिशन फॉर्म तयार करून स्टुडंट ऍडमिशन फॉर्म तयार करून डेटा एक्सेल मध्ये कन्वर्ट करू शकतो का करू शकता तुम्ही मी तुम्हाला दुसरं एक सांगणार आहे तुम्हाला त्यामध्ये जॉट फॉर्म आहे बघा जॉट फॉर्म माहिती आहे का तुम्हाला आता यामध्ये तुम्ही कोडिंग सुद्धा करू शकता या वेबसाईट मध्ये कोडिंग सुद्धा करू शकताय ऍप्लिकेशन फॉर्म असेल ऍडमिशन फॉर्म असेल तुमचं पेमेंट करायचं असेल
तर ते हे पेमेंट फक्त सोडून आपण तुम्हाला बाकीचं शिकवणार आहे, कारण पेमेंटचं आपण ते रिस्क घेणार नाहीये. तर बाकीचे ऍप्लिकेशन फॉर्म वगैरे तर तुम्हाला आरामात तुम्हाला त्याचा डेटा वगैरे मिळू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके, मुलांचा डेटा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर ते आपल्याला घेऊ शकतो आपण. एनी प्रॉब्लेम? येस येस येस, तसंच होणार आहे. ऍप्लिकेशन फॉर्म असेल, रिझल्ट डिस्प्ले असेल, सगळं तुम्हाला त्यामध्ये मिळून जाईल. अजून कोणाचे काही प्रॉब्लेम असतील? नसतील तर सगळ्यांनी लोवर करा हँड. सुरेश पाटील सर, गीतांजली बनसोडे मॅडम, तुम्ही काय बोलला नाही? सर, मी सोनी वेगाचं फोटो टाकलंय तुम्हाला. हा, प्रॉब्लेम आहे तो. ते सेंडचा प्रॉब्लेम आला होता ना तुम्हाला? हा, तर त्याला तुम्ही काय करायचं, रिस्टार्ट करायचं ऍप्लिकेशन. लॅपटॉप रिस्टार्ट करायची काय गरज नाही, परत ते चालू होऊन जाईल सर. ते कधी कधी क्रॅश होतं, तसं प्रत्येक गोष्ट क्रॅश होते, व्हीएलसी प्लेअर वगैरे नाही का मध्ये मध्ये होतं. ओके, त्या पद्धतीनं त्याला काही प्रॉब्लेम येत नाही, त्याला सॉफ्टवेअरला प्रॉब्लेम नाही. ते थोडस मल्टी टास्किंग मुळे कधी कधी ते होत तसं. ठीक आहे, अनइन्स्टॉल करून परत इन्स्टॉल करू? अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करूच नका, तसं काही. लॅपटॉप सुद्धा रिस्टार्ट इव्हन करायची गरज नाही तुम्हाला, फक्त ऍप्लिकेशन क्लोज करून परत एकदा चालू करा, ते चालू झालेलं असेल. ठीक आहे, ठीक. ओके, थँक्यू. अजून कोणाचं आहे? बनसोडेस मॅडम, तुमचं काय हँड रेज आहेत, परंतु ते काय बोलणार, त्यामुळं मग आपण आणखी. सर माझा अजून 365. हा, आता 365 उपस्थितांपैकी किती जणांचा नाही, त्यांनी हँड रेज करा. बर, 5-6 बरेच जणांचं नाहीयेत. तर उद्या आपण एक रिव्ह्यू काढू या सगळ्यांचा ग्रुपला, गुगल फॉर्म वगैरे टाकून, किंवा जी मीटिंगला जर सगळे उद्याच्या 8:30 मीटिंगला जर हजर असतील तर एक रिव्ह्यू घेऊया. आणि त्या पद्धतीने वेबसाईटचं झालं तुमचं? बर बर बर, ब्लँक सगळं. कोण बोलतोय? ठाकरे, सुभाष ठाकरे. बर, करा बरं स्क्रीन शेअर तुमची. दिसतंय सर? हा, दिसत आहे, दिसत आहे, दिसत आहे. बरोबर केलं तुम्ही, तसं सांगितलं तसंच केलं आहे की नाही? हो. ओके, गुड गुड गुड. आता मीच गेलो ना तसं. ठीक, याला अपग्रेड म्हणावं लागेल का सर? नाही नाही, अपग्रेड कसं लागेल, आताच करायचं सध्या. सगळी होऊन द्या वेबसाईट, वेबसाईट झाल्यानंतर परत आपण अपग्रेड करू. 50% डिस्काउंट भेटेल त्याला सध्याच्या दिवसामध्ये. ठीक आहे, ओके. शारदा चौधरी मॅडम, तुम्हाला सोनी वेगाची लिंक जी आहे ना, ती पीपीटी पाठवतो आता. तुम्हाला प्रोसेस माहित आहे का? प्रोसेस माहित नाही, त्यामुळे प्रोसेस आता उद्या आपण काय करूया 10:30 डाऊट सॉल्व्ह बरोबरच इन्स्टॉलेशनचे सेशन घेऊया फक्त, इन्स्टॉलेशन्स. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला लाईव्ह मध्ये इन्स्टॉलेशन आपण 2-3 जणांचे करून दिले. ओके, उद्या 365 आणि ऑडॅसिटीचं वगैरे इन्स्टॉलेशन आपण करून घेऊया, आणि मग बाकीचं OBS वगैरे सुद्धा होऊ शकेल उद्याच्या उद्या. 365 जे आहे ना, फक्त मला नंबर एकदा टोटल कळाला तर मला लिंक मागवता येतील, त्या पद्धतीने आपण पुढे नियोजन करू शकतो. ठीक आहे, चला तर थांबायचं आपण इथं. आता OBS करावं लागेल सर? OBS चं इन्स्टॉल करून घ्या तुम्हाला जर येत असेल तर, नाहीतर अति सोपं आहे, काही प्रॉब्लेम नाही. नाहीतर उद्या आपण इन्स्टॉलेशनचं सांगूयाच. ठीक आहे, आय एम एंडिंग meeting for all. Have a good night and stay safe, stay creative. Wish you a very happy time ahead and meet you tomorrow at 8:30 o'clock sharp. Thanks a lot.